siostre, oggi sarà Alicia. Ci fanno via un deficiente di tale. Alicia, pratica oggi, perché non è già. Io lo ci già, un bebè sopra la carta. Ho posto di dire che sono un pugge. Ma ora, sono pure una sala per loro. आणि या परिवारावरती आणि व्याख्यानमध्ये व्यक्तिक्रमी करणारे आपण सर्व सुरु संत सज्ज माता या वर्षीच्या या व्याख्यानाकरता मला संत वाङ्मय या आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री आहे असा विषय दिला आहे आणि त्या अनुषंगाने काल आपण त्याची प्रस्ताव दिला आणि गंगोत्री या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने संत वाङ्मयाचा थोडासा विचार करून आलेला होता. कालच्या एकूण व्याख्यानामध्ये संत वाङ्मयाने कुठल्याही नवीन विचाराला प्रारंभ करून न देता परंपरेनं चालत आलेले जे परिपूर्ण विचार आहेत त्या विचारांना परिवर्तनशील असणाऱ्या जगदहाटीच्या अनुषंगानं आणि माणसाच्या बदलत्या जीवनशैलीच्या संबंधाने तो विचार ज्या पद्धतीनं समाजाच्या अंतरंगापर्यंत पोचे समाजातला प्रत्येक घटक ज्या विचारानं संतुष्ट होईल समाधानी होईल तो विचार आत्मसात करण्याकरता त्या विचाराची सहजता सुस्पष्टता ही जशा पद्धतीने मांडणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं संत वाङ्मयाने ती आपल्यासमोर ठेवलेली आहे आणि त्या अर्थानं गंगोत्री या शब्दाचा अर्थ करत असताना एका नवीन हेतू करता एका नवीन रूपामध्ये विचाराची अभिव्यक्ती व्यक्तीची अभिव्यक्ती ही कशा पद्धतीने करता येईल याचा थोडासा विचार काल आपण केलेला आहे. गंगोत्री हे स्थान असं आहे की जिथे गंगेचं प्राकट्य आहे पण गंगेचा तो आरंभ नाही. कारण गंगोत्रीमध्ये गंगा नवीन रूपानं प्रकट झालेली आहे याचा अर्थ गंगोत्रीमध्ये प्रकट होण्याच्या पूर्वी गंगा नव्हती असं आपल्याला म्हणता येणार आणि त्याच अर्थानं केवळ मानसशास्त्रच काय पण मानवी जीवन ज्या ज्या विचारानं उत्तुंग होणार आहे मानवी जीवन ज्या ज्या विचारानं परिपूर्ण होणार आहे मानवी जीवन ज्या ज्या विचारानं तृप्त समाधानी होणार आहे त्याच्या सर्वच शास्त्राची अशा पद्धतीनं नव्यानं केलेली मांडणी म्हणजे संत वाङ्मय आहे आणि ज्या सर्व शास्त्रांचा मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता आणि परिपूर्णतेकरता जसा विचार केला जातो तसा समन्वयात्मक विचार संत वाङ्मयाने आपल्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून एका अर्थानं वेगापासून चालत आलेले हे तत्वज्ञान जेव्हा संत वाङ्मयातून आपल्या समोर येतं त्यावेळेला वेदामध्येही त्याच पद्धतीनं ते सांगितलेलं असतं परंतु नंतरच्या चिंतकांकडून नंतरच्या त्या तत्वज्ञानाचं आचरण करणाऱ्यांकडून त्या विचारामध्ये ज्या पद्धतीची कठोरता येते एका अर्थानं कर्कशता येते ती कर्कशता टाळून
तो विचार ते चिंतन ते तत्वज्ञान समाजाभिमुख भाव या उद्देशाने संत महात्म्याने आपल्या वाङ्मयामधून ते त्या पद्धतीने मांडलेलं आहे. एकूणातच सर्व शास्त्रांचा विचार केला तर कोणत्याही शास्त्राचा प्रारंभ संत महात्मे करत नाही, पण सर्वच शास्त्र आपल्याला अनुकूल होतील अशा पद्धतीची नव्यानं मांडणी संत वाङ्मयाने नेहमी केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा, एकनाथ महाराजांची भाषा, तुकाराम महाराजांची भाषा, नामदेवरायांची भाषा, या भाषांमधला फरक जरी आपण लक्षात घेतला तरी आपल्याला हे चटकन लक्षात येतं की माणसाच्या बदलत्या जीवनशैलीनुसार दृष्टांतात झालेले बदल, भाषेमध्ये झालेले बदल आणि मांडणीमध्ये झालेले बदल हे वरच्यावर आपल्याला अधिकाधिक आत्मसात करता येतील अशाच पद्धतीनं आपल्या समोर प्रकट झाले. पण हे सगळ्या शास्त्रांबद्दल आत्ता मला बोलण्याचं कारण नाही आहे, माझा विषय तसा सीमित आहे. आणि म्हणून मानसशास्त्राच्या संबंधानं त्याचा काही विचार करता येईल का याचा विचार आपण करणार आहोत. काय आहे मानसशास्त्र, मानसशास्त्र म्हणजे काय आहे, मानसशास्त्राची व्याख्या काय आहे, त्याला सायकोलॉजी म्हणताना त्याच्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे, कोणत्या दोन ग्रीक शब्दांपासून सायकोलॉजी हा शब्द बनला, आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण सायकोलॉजी हा शब्द ज्या शब्दापासून बनला त्या शब्दाचा मूळ अर्थ आत्म्याचं शास्त्र असं आहे. एकूण सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र या विषयाचा आढावा जर आपण थोडासा मागून घ्यायचा प्रयत्न केला तर या शास्त्राला स्वतंत्र अस्तित्व हे काही फार जुनं आहे अशातला भाग नाही. गेल्या 150 ते 200 वर्षापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून आपल्या समोर आहे. आपल्याला कदाचित हेही माहिती असेल की भारतीय तत्वज्ञानाचा विचार करत असताना मानसशास्त्राचा मानसशास्त्र म्हणून स्वतंत्र विचार कधीही केला गेला नाही, परंतु पातंजली योग सूत्रालाच भारतीय मानसशास्त्र म्हणण्याची परंपरा आपल्याकडे आहे. कारण पातंजली योग सूत्र आणि एकूणातच योगशास्त्र याचा विचार केला तर पातंजली मुनींच्या पहिल्या 2 सूत्रांमधून आपल्याला एकूणच पातंजली योग सूत्रांचा नेमका काय विषय आहे हे कळून जात. अथ योगानुशासनम हे पातंजली योग सूत्रातलं पहिलं सूत्र आहे आणि दुसऱ्या सूत्रामध्ये योगाची व्याख्या करताना पातंजली मुनींनी म्हटलंय योगश्चित्त वृत्ती निरोधा. चित्तवृत्तींचा केलेला निरोध म्हणजे योग असतो. आणि मला वाटतं की जगातले सगळे मानसशास्त्र ही केवळ या एका सूत्राभोवतीच फिरतात. हे मनाचं शास्त्र आहे, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे अशा पद्धतीची जी भूमिका आपल्या समोर आली ती गेल्या काही वर्षात आहे. मनाचं तत्वज्ञान, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र याचा अर्थानं आपल्याला ते सांगितलं गेलेलं आहे. शास्त्राचा विचार त्याचा अर्थ नाही. आपल्याला अशी उदाहरण देता येतील, थोडस आपल्याला मन या संज्ञेबद्दल या शब्दाबद्दल आपल्याला थोडासा विचार करायचा झाला तर मन मन म्हणजे काय. आपल्याकडे भारतीय शास्त्रामध्ये शब्दातून एखाद्या संकल्पनेचा विचार करताना त्या शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार केला जातो. मन्यते अनेन इति वा मनहा अशी एक मन शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला व्याकरणामधून सांगितली जाते. मन्यते अनेन इति वा मनहा म्हणजे काय, जे विचार करत त्याला मन म्हणतात. मी आधुनिक मानसशास्त्राकडे येण्याच्या पूर्वी नेमकं हे मानसशास्त्र काय प्रकरण आहे आणि ते नेमकं आपल्याला काय दिग्दर्शन करत याला शास्त्र म्हणून आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याची शास्त्रीयता कशात आहे याचा थोडासा विचार करणं आवश्यक वाटतं.
काहीशे वर्षापासून, काहीशे पण म्हणत नाही, गेल्या 2 शतकापासून, काहीशे म्हणजे कदाचित अधिक जास्त लांब जाईल, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या काळामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली, तुकाराम महाराजांचे अभंग ज्या काळामध्ये प्रकट झाले, नांदेवराय ज्या काळामध्ये बोलत होते, त्या काळामध्ये मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्रच नव्हतं. परंतु मनाची जी भूमिका संत वाङ्मयामध्ये प्रकट झाली, मनाच्या संबंधाने ज्या भूमिका विस्ताराने संत वाङ्मयाने मांडल्या, ज्या सखोलतेने मांडल्या, त्याच्यावरून सर्वांनाच असं वाटायला लागलं की हा तत्वज्ञानातला अनुषंगिक विषय न राहता याला स्वतंत्र काहीतरी स्थान दिलं गेलं पाहिजे. आणि केवळ एवढ्या एकाच तत्वावरती, मन नावाच्या एका तत्वावरती थोडंसं जास्त लक्ष देऊन त्याच तत्वाचा अधिक विस्तार आपल्याला करता आला पाहिजे. आणि हे एका अर्थाने खरंही, अगदी संत वाङ्मयाचा मागोवा घेतच जायचं झालं तरी सुद्धा मन हे आपल्याला बंधनातही टाकतं आणि मन हेच आपल्याला त्या बंधनातून सोडवतं. आमच्या मोक्षालाही कारण मनच आहे आणि आमच्या बंधालाही कारण मोक्षच आहे, मनच आहे, अशा पद्धतीची अनेक विधानं आपल्याला माहिती असतील संत वाङ्मयातून, तर ती काढून देता येतीलच. मी मुक्त होतो कशाने? मी मनाने मानलं तर मी मुक्त आहे आणि मी मनानं मानलं तर मी बद्ध आहे. शेवटी सगळं माझ्या मानण्यावर आहे आणि माझ्या मनावर आहे असंच तत्वज्ञान आपल्याकडेही सांगण्यात आलेलं आहे. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना करताना एका अभंगामध्ये म्हटलं, देवा तू काही फार अवघड आहेस असं म्हणायचं कारण नाही, तुला प्राप्त करून घेण्याकरता काही फार कष्ट करावे लागतात आणि फार साधन सामग्री खर्च करावी लागते आणि आम्हाला फार काही करावं लागतं असं समजू नकोस. तू जर इतका मोठा आहेस तर आमच्याकडे सुद्धा तेवढंच मोठं एक साधन आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, तुझं अवघं भांडवल आमच्या एका मनाने प्राप्त करून घेत आहे. काय तू देव देव म्हणतोस, एवढा मोठा मानायचं तुला कारण काय? अरे आमचं मन जर आम्हाला अनुकूल झालं तर कोणताही देव वेगळा नाही आहे आणि कोणताही देव मिळवण्याचं कारणही नाही. मन ताब्यात येणं हाच देव आहे, मन ताब्यात येणं हीच मुक्तता आहे. अर्जुनाने सुद्धा देवाला प्रार्थना करताना किंवा देवाला सांगताना 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या हीच भूमिका बोलून दाखवली. अर्जुन देवाला म्हणतो, देवा हे काय, तुम्हाला असं काय वाटतं? चंचलम हि मनो कृष्ण प्रमाथी बलवद्रढम या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखातून जे शब्द व्यक्त केलेले त्याच्यामध्ये अर्जुन देवाला हे स्पष्टपणाने म्हणतोय, जर मन आमच्या ताब्यात आलं आणि मन जर आम्हाला कळालं, मन जर आम्हाला मिळालं, तर देवा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे? आणि संबंध ज्ञानेश्वरी आणि गीतेचा विचार करताना भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये नेमका हाच फरक जास्त अधोरेखित होतो. अगदीच सोप्या आणि एका वाक्यात जर बोलायचं झालं तर अस्वस्थ मनाचा कृष्ण म्हणजे अर्जुन असतो आणि स्वस्थ मनाचा अर्जुन म्हणजे कृष्ण असतो. हे इतकं सोपं असू शकत? कृष्णाची अस्वस्थता ही जीवदशा आहे आणि जीवाच्या मनाची स्वस्थता हीच परमात्मा स्वरूप आहे. याच्या पलीकडे काय, याच्या पलीकडे आपण काय म्हणू शकतो? आम्हाशी साम्य होईल हे जेव्हा अर्जुन ज्या आत्मविश्वासानं म्हणतो, मन जर माझं ऐकेल, मन जर माझ्या ताब्यात येईल, मनावर जर माझं पूर्ण प्रभुत्व राहील, त्याही पेक्षा अधिक काटेकोर तात्विक भाषेमध्ये बोलायचं झालं तर मनाचं मनपण ज्या दिवशी संपून जाईल त्या क्षणी जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये कोणता भेदच राहणार नाही. मी अगदी याच्या बरोबरीची दुसरी व्याख्या मनाची म्हणून मी आपल्या समोर ठेवतो. वास्तविक हा स्वतंत्र विषय आहे. पाश्चात्य असेल अथवा पौर्वात्य असेल, आधुनिक असेल अथवा प्राचीन असेल, पण कोणतंही मानसशास्त्र या मनाच्या संबंधाने तेवढं बोलू शकलेलं नाही जेवढं संत वाङ्मय स्पष्टपणानं बोलून गेलेलं आहे. पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांचे फार दाखवणी देणार नाही आहे, मला देण्याची फारशी गरजही नाही आहे, कारण माझा विषय संत वाङ्मयाशी संबंधित आहे.
त्या मानसशास्त्राची आधुनिकता काय आहे या संबंधात थोडासा विचार करायचा आहेच आहे. परंतु पाश्चात्य तत्ववेत्त्यांमध्ये मानसशास्त्र या विषयाचा जसा जसा विकास झालेला आहे, जशी जशी प्रगती झालेली आहे, मला सांगायला एका बाजूने खेदही होतो आणि दुसऱ्या बाजूने आनंदही होतो की त्या विकासामध्ये त्या प्रगतीमध्ये मानसशास्त्रज्ञांच्या अंतर्गत मतभेदाचं जाहीर प्रदर्शन झालंय. परंतु संत वाङ्मय ज्या पद्धतीनं मनावर प्रकाश टाकतं तसा प्रकाश पाश्चात्य तत्ववेत्त्यांपैकी कोणालाही टाकता आलेला नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे. मी हे अधिकारानं बोलतोय असं कृपा करून समजू नका. कदाचित संत वाङ्मयाचा माझा जो विचार मी व्यक्त करतो आहे त्या विचाराचा हा अभिनिवेशही असू शकतो, पण माझा अभिनिवेश खोटा ठरवण्याकरता तुम्हालाही पाश्चात्य आणि संत वाङ्मय या दोघांचाही मनाच्या अनुषंगानं अभ्यास केला पाहिजे हे नक्की आहे. तर माझा अभिनिवेश आपल्याला खोटा ठरवता येईल आणि तो ठरला तर मला त्यातही आनंद आहे. फ्रॉइडचं मत आपण पहा. काल मी आपल्याला एक विचार या संबंधामध्ये बोलून दाखवला होता. आपण चिंतन करून पहा. विल्यम जेम्स नावाच्या एका पाश्चात्य तत्ववेत्त्याने या मनाच्या संबंधाने एक महत्वाचा विचार मांडला होता जो काल मी आपल्याला बोलून दाखवलाय. मन मन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जाणीवेचा अखंड प्रवाह म्हणजे मन असत. हा विचार जेम्स त्यांनी बोलून दाखवला, ही गोष्ट खरी आहे. काय बाबा, बट मन हा शब्द माइंड या अर्थाने वापरला जातो. माइंड इज नथिंग एल्स बट ए कंटिन्युअस फ्लो ऑफ कॉन्शियसनेस असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याच वेळेला फ्रॉइड नावाचा जो काही आपल्याला सर्वांना ज्ञात असलेला मानसशास्त्रज्ञ आहे तो असं म्हणतो की जाणीवेचा अखंड प्रवाह म्हणजे मन कधीच नसतं. जाणीवेचा फक्त 5% वाटा म्हणजे मन असतं, उरलेला 95% वाटा मनाचा हा अनकॉन्शियसनेस असतो. फ्रॉइडचं हे मत आणि आपण म्हणतो त्या पद्धतीने विल्यम जेम्सचं एक मत हे दोघेही मनाचेच अभ्यासक आहेत, हे दोघेही मानसशास्त्रज्ञच आहेत. पण त्यांच्या बोलण्यातून मनाच्या संबंधानं कोणती निश्चयात्मक भूमिका आपल्याला मांडता येत नाही. पण याच मनाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज मात्र हे बोलून जातात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सारी जयाचे सर्व जीव दशा वस्तू. मनाची एवढी परिपूर्ण व्याख्या आपल्याला कुठेही उपलब्ध होणार नाही, ना पौर्वात्य ना पाश्चात्य कोणत्याही मानसशास्त्रज्ञ कोणत्याही मानसशास्त्रज्ञ मनाच्या संबंधाने हे बोलत नाही. मन म्हणजे काय आहे? अरे मन म्हणजे ज्याच्या संबंधाने जीवाला जीवदशा प्राप्त होते, परब्रह्माला आत्म्याला जीवदशा प्राप्त होते त्याला मन म्हणतात. आता या मनाचं अस्तित्व काय आहे बाहेर कोणी बोलत नाही, पण आपले संत महात्मे त्याची जागाही सांगून जातात. मी आता तिकडे येत नाही, मला त्या विषयाकडे यायचंच आहे. एक दोन महत्वाचे विषय त्या संबंधाने आज मला चर्चेला घ्यायचे आहे. आपल्यापैकी मनाचा अभ्यास करणारे कोणी असतील तर त्यांनी मी चुकत असेल तर कृपा करून मला बरोबर करावं. कारण मी संत वाङ्मयाचा एक सामान्य उपासक आहे, एक अभ्यासक आहे. मानसशास्त्र मी असा काही फार शिकलेलो नाही आहे, पण संत वाङ्मयातून मनाच्या संबंधाने ज्या काही भावना संतांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि मनाच्या संबंधाने संत महात्मे खात्रीपूर्वक असं जे काही बोलतात आणि त्या मनाची आवश्यकता आणि त्या मनाला ताब्यात ठेवण्याची आवश्यकता ही ज्या पद्धतीनं बोलून दाखवतात, मला वाटतं की सगळं मानसशास्त्र त्याच्यामध्ये अंतर्भूत असावं. मी पुन्हा एकदा हे सांगतो आपल्यासमोर प्रांजळपणाने की कदाचित माझ्या बुद्धीच्या मर्यादा या विचाराला लागलेली असण्याची फार मोठी शक्यता आहे, पण तरीही हे बोलण्याचं मी धाडस करतो. काय आहे बाबा हे मानसशास्त्र? काय इतिहास आहे या मानसशास्त्राचा? मनाचं कार्य, मनाच्या विविध प्रवृत्ती आणि मनाचा शोध घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे मानसशास्त्र. आपण सरळ विचार करा त्या संबंधाने. अरिस्टॉटलची या मनाच्या संबंधाने प्रकट झालेली मतं ही सर्वश्रुत आहेत. ग्रीक तत्वज्ञानामध्ये त्या काळामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल ही गुरु शिष्याची जोडी होती. याने मनाच्या संबंधाने आपली मतं खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहेत, पण चांगल्या पद्धतीनं मांडूनही दुर्दैवाने मनाची नेमकी व्याख्या करणं हे सॉक्रेटिस पासून ते फ्रॉइड पर्यंत कुणालाही नीटसं जमलेलं नाही आहे.
आणि समाधानकारक अशी व्याख्या कोणीही निर्माण करून दिलेली नाही. बर, मनाची आणखीन एक गंमत अशी आहे की मन हे कधीही प्रकट नाही आहे, ते अप्रकट आहे. त्यामुळे या मनाच्या संबंधानं किंवा मनाचं कार्य, मनाची चंचलता, मनाची धावपळ, मनाच्या काही विविध प्रवृत्ती या संबंधानं कुणालाही खात्रीपूर्वक बोलता येत नाही. जे बोलावं लागतं ते अनुमानानं बोलावं लागतं. आणि अदृश्य असणारं हे मन, या मनाच्या संबंधानं जेव्हा आम्हाला काही बोलायची आवश्यकता पडते आणि आम्ही त्या संबंधानं काहीतरी बोलतो, तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या हातामध्ये दोनच गोष्टी असतात. मन अदृश्य आहे, पण मन जे कार्य करतं, मनाच्या ज्या प्रवृत्ती आहे त्या मात्र आपल्या देह संबंधानं प्रकट होत असतात. मनाला आपल्या कार्याची, आपल्या कार्याचं प्राकट्य करण्याकरता देहाशिवाय दुसरं माध्यम नाही. आणि देहाच्या माध्यमातून जेव्हा मनाचं अनुमान करावं लागतं तेव्हा ते फक्त दोनच पद्धतीने करता येतं. एक तर त्या व्यक्तीचे शब्द किंवा त्या व्यक्तीची कृती, या दोनच पद्धतीनं मनाचं अनुमान आपल्याला करता येऊ शकतं आणि मानसशास्त्रज्ञांना करता आलेलं आहे. तिसरा प्रकारच नाही. माझ्या मनामध्ये आता काय चाललेलं आहे याचा अनुमान आपल्याला करायचा असेल तर आपल्याला दोनच गोष्टी पाहता येतील. एक तर मी काय बोलतो आहे ते, किंवा मी काय हालचाल करतो आहे ती. माझी कृती आणि माझे शब्द या दोनच गोष्टी आहेत, ही दोनच माध्यम आहेत की या माध्यमातून मनाचा अभ्यास करणं शक्य होतं. मग तुम्ही 100 जणांच्या कृती एकत्र करा, 100 जणांचे शब्द एकत्रित करा, त्याच्यामध्ये कुणाकुणाचं काय समान आलं ते वेगळं काढा, असमानता कुठे आली आहे ती वेगळी काढा, मग समानतेवरून काहीतरी एक समष्टी असा अनुमान करा, असमानतेतून व्यक्तिगत अनुमान करा. पण शेवटी अनुमानावरूनच तुम्हाला मनाची काही कल्पना करावी लागेल, त्याच्याशिवाय करता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या भूमिका आपल्या समोर मांडताना असं स्पष्ट म्हटलंय. आणि ज्ञानेश्वर महाराज फक्त माणसाच्याच मनाच्या बाबतीत बोलतात असं नाही, तर आपल्याला कल्पना असेल ज्ञानेश्वरी वाचकांना की ज्ञानेश्वर महाराज मुंगीच्या आणि माशीच्या मनाच्या बाबतीत बोलतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाच्या संबंधानं अनुमान करताना जी भूमिका बोलून दाखवतात तीच भूमिका नंतर सर्व मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आपल्याला पाहता येते. मी फक्त ओवी आपल्या समोर ठेवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. झाडाचं फूल कसं आहे याच्यावरून झाडाची जाती कळते. मानस जाणीचे बोले, माणूस जे बोलतो त्याच्यावरून त्याचं मन काय आहे हे जाणता येतं. आणि मनुष्य आत्ता जे भोगतो आहे त्याच्यावरून त्याचं पूर्वकर्म काय असेल याचा अनुमान करावं लागतं. कर्मावरून आपल्या आत्ता प्राप्त झालेल्या भोगावरून पूर्वकर्माचं अनुमान करणं काय, अथवा बोलण्यावरून एखाद्या माणसाचं मानस जाणण्याचा प्रयत्न करणं काय. एखादा मनुष्य मोठमोठ्याने आरडाओरडा करत बोलायला लागला, आपण म्हणतो रागावलाय, त्याच्या मनातला क्रोध हा जो विकार आहे या विकाराचं अनुमानच आपण केलंय. कशावरून केलं, तर त्याच्या आवाजावरून केलं. त्याच्या मुखातून ज्या दिव्य शब्दांची अभिव्यक्ती होते ज्याला आपण शिव्या म्हणतो, यावरून साधारणतः त्याला अनुमान करावं लागतं. किंवा तो कुणाबरोबर तरी मारामारी करेल, तो काहीतरी आक्रस्तारेपणा करेल, त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये कुठेही तारतम्य नसेल, तर आपण म्हणतो अरे याला वेळ लागलाय, हा काही काय करतो. त्याचं मन जागेवर नाही हे ओळखण्याकरता आपल्याला कुठेतरी हे अनुमानानच ओळखावं लागतं. आणि शब्द आणि कृती या दोन भूमिका, ही दोन माध्यमं सोडली तर तिसरं कोणतंही माध्यम नाही आहे. आणि या दोन माध्यमांवरून आपल्याला एखाद्याचं मन ओळखणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. कारण आपल्या मनात काय चाललेलं आहे हे ज्या वेळेला आपली परवानगी न घेता प्रकट होतं त्याच वेळेला ते अनुमान जास्त काटेकोर होऊ शकतं. जेव्हा आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते आपल्याला न दाखवण्याची हुशारी असेल तर कोणताही मानसशास्त्रज्ञ आपल्या मनात काय चाललेलं आहे आपल्या शब्दावरून आणि कृतीवरून ओळखू शकणार.
मी खूप रागावलेला आहे, मी खूप अस्वस्थ आहे, पण रागावलेला असताना सुद्धा मी जर चांगलेच शब्द वापरत असेल तर माझ्या मनामध्ये क्रोध आहे हे ओळखण्याला दुसरं माध्यम नाही आहे ना। वास्तविक मी अप्रस्तारितपणा करायला हवा होता असं माझं आत्ताच मानस आहे, पण तरी सुद्धा मी चार चौघात आहे, चार लोक माझ्याकडे बघतील, मला नावं ठेवतील, या भीतीपोटी मी जर सज्जनपणाचा अनुभव वागत असेल, मी जर कुठेतरी खूप सुशिक्षित असल्याचा अनुभव वागत असेल, तरी माझं तर माझं अंतरंग ओळखणं हे कोणत्याही मानसशास्त्रज्ञाला शक्य होणार नाही। आणि या दोनच पद्धतीनं जर आपल्याला मनाची अनुमानं करावी लागत असतील तर ही दोनच माध्यमं मनासारख्या व्यापक विषयाचं अनुमान करण्याकरता फार त्रोटक आहे, फार अपुरी आहे। मानसशास्त्राचा विचार करत असताना हे मानसशास्त्र तत्वज्ञानापासून वेगळं करण्यात आलं, नीतीशास्त्रापासून वेगळं करण्यात आलं, समाजशास्त्रापासून वेगळं करण्यात आलं आणि त्याचा स्वतंत्र रीतीने अभ्यास करण्यात आला। शरीरशास्त्राचा विचार करताना सुद्धा मनाचा विचार करावा लागला, तत्वज्ञानाचा विचार करतानाही मी तर तिकडे येणारच आहे, तर्कशास्त्राचा विचार करतानाही मनाचा विचार करावा लागला, कारण माझं मन जर स्थिर असेल तरच मला चांगला तर्क करता येऊ शकेल, हा तर सरळ विचार आहे, कारण जो तर्क बुद्धीच्या जोरावर चालतो त्या बुद्धीला मनाच्या स्थैर्याची कुठे ना कुठे तरी अपेक्षा असते। चंचल झालेलं मन जे आपल्या ताब्यात नसतं ते आपल्या असणाऱ्या बुद्धीला सुद्धा कुठेतरी ओढून घेऊन जात असत। ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधामध्ये स्पष्टपणाने निर्देश केले, वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मन जर अधिक चंचल झालं आणि जर ते आपल्या ताब्यात नसेल तर ते बुद्धीला सुद्धा वेड करत, आणि बऱ्याच वेळेला मग हे माणूस बोलूनही दाखवतो, आपल्याला ही उदाहरणं ऐकली म्हणजे निश्चित लक्षात येईल, आणि माणूस नंतर बोलूनही दाखवतो तरी मला त्यावेळेला कळत होतं असं वागायला नको, पण काय झालं माहिती नाही मी तसा वागून गेलो, मला कळत होतं असं वागायला नको तरी मी तसा का वागतो, तर कळत होतं हे बुद्धीचं काम आहे तरी मी तसा वागून गेलो हे मात्र मनाचं चंचल होतं। माणूस बोलतो ना मला कळत होतं की मी असं करायला नकोय, पण त्यावेळेला मी असं का वागलो आज मलाही कळत नाही, म्हणजे काय झालं, मनाचं चंचलत्व कुठेतरी बुद्धीच्या स्थैर्यावर मात करतं आणि स्थिर असणाऱ्या आणि निर्णयात्मक धोरण असणाऱ्या त्या बुद्धीला सुद्धा आपल्या बरोबर फरफटत घेऊन जात। ज्ञानेश्वर महाराजांनी अशा भूमिका अनेक ठिकाणी मांडल्या। या मानसशास्त्राचा विचार करत असताना माणसाच्या क्रियांवरून त्या मनाचं अनुमान करणं, त्या मनाच्या प्रेरणा शक्तीची स्थानं ओळखणं, त्या मनाच्या विषयांचं चिंतन करणं, ते मन नेमकं कोणत्या विषयाकडे आत्ता धावण्याचा प्रयत्न करत आहे याचं अनुमान करणं, हे सगळं नंतरच्या काळामध्ये मानसशास्त्रज्ञानं शक्य झाले। कारण माणसाच्या प्रत्येक कृतीच्या मागे काही ना काहीतरी हेतू असतो, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्ते न मंदोपी प्रवर्तते यासारखी वचन, किंवा अकामतः क्रिया न कर्मिचि दृश्यते यासारखी आचार्यांची वचन, ही वचन आपल्याला हेच सांगून जातात की मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा प्रयोजन असल्याशिवाय कोणत्या कर्मामध्ये प्रवृत्त होणार नाही, त्याला काही ना काहीतरी प्रयोजन असतं, काही ना काहीतरी हेतू असतो, पण आपले हेतू हे आपण जास्त प्रकटपणाने मांडू शकत नाही, व्यक्त करत नाही। मनुष्य कृतीतून ते हेतू व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची कृतीच सांगते की याचा हेतू काय असेल, त्याचे शब्दच सांगतात की याचा हेतू काय असेल। माझंच मन तिकडे चाललं, आपण ज्याला मनोव्यापार हा शब्द वापरतो तो व्यापार हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्याच अर्थाने तो आता पहा, हा मनोव्यापार म्हणून जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत असेल, काय काय गोष्टी आपल्याला कळत असतील की बाबा हा मनोव्यापार आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला नेमकं त्याच्यात काय अपेक्षित असेल,
अनेक गोष्टी असतात. मनोव्यापाराचा अभ्यास करणं त्याच्याकरता साधन काय, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दोनच साधन आहेत, एक शब्द आणि दुसरी कृती. माणसाच्या बाह्य वर्तनाच्या निरीक्षणातून त्याच्या मनाचं अनुमान करणं आणि माणूस जे शब्द उच्चारतो त्या शब्दाच्या अनुषंगानं त्याचं अनुमान करणं. काही वेळेला शब्द वापरणं शक्य नसतं, त्यावेळेला कृतीतून अनुमान, बाह्य कृतीतून अनुमान करावं लागतं. एखादा मनुष्य झोपला आणि अचानक अर्धा ओरडा करत झोपेतून जागा झाला, आपण काय म्हणतो, काही भयानक स्वप्न पडलं का? हा मनोव्यापार आहे ना, स्वप्न हा मनोव्यापार आहे. वेदांताच्या दृष्टीने सुद्धा तो मनोव्यापार आहे, कारण स्वप्नामध्ये मन हे जागा असतं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या ज्या तीन अवस्था आपल्याला वेदांतात सांगतात, तत्वज्ञानामध्ये सांगितल्या जातात, यांच्या नेमक्या भूमिका आपण जर लक्षात घेतल्या तर स्वप्नामध्ये मन जागच असत, इंद्रिय लीन झालेली असतात, प्राण आणि मन हे दोन्ही जागृत असतात. त्यामुळे मनावरचे संस्कार त्या प्राणाच्या अधिष्ठानावरती काहीतरी चलनवलन करतच असतात आणि मग कधीतरी घडलेल्या घटनांची जी सुप्त अशा पद्धतीचे संस्कार आपल्या चित्तावर झालेले असतात ते कोणत्या निश्चित वेळेला उद्भूत होतील याचं कोणतंही शास्त्र नाही, याचा कोणताही निश्चित अंदाज नाही आणि हा आतापर्यंत कोणी मांडूही शकलेलं. आपण विचार करून पाहा ना, मला कोणत्या वेळेला कोणतं स्वप्न पडावं हे आपल्याला ठरवता येतं का? काही ठरवता येत नाही. भरल्या घरामध्ये सुद्धा वाईट स्वप्न पडू शकतात, अर्थात आपल्याला स्वप्न सुद्धा नीट चांगली पडत नाही, खाल खाल वेगळा. आणि क्वचित प्रसंगी दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा चांगली स्वप्न पडू शकतात, कारण कोणत्या काळामध्ये तो संस्कार झालेला आहे आणि तो संस्कार कोणत्या वेळेला उद्भूत होईल आणि प्रकट होईल हे सांगता येत नाही. पण संस्काराशिवाय त्या मनाला दुसरा कुठलाही मार्ग नाहीये, त्या मनावरचे संस्कारच स्वप्न दशेमध्ये दिसणार. आपल्याला कदाचित हे माहिती असेल, मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो. आपल्याला अनेक वेळेला स्वप्न पडलेले आहे, या स्वप्नामध्ये आतापर्यंत आपण कधीही न भेटलेली व्यक्ती आपल्याला दिसली आहे का? आपण आठवून पहा, ज्या व्यक्तीला आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण कधीही भेटलेले नसतो अशी व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये कधीही येत नसते. आपण आठवून पहा, आणि तुम्ही आठवत आहात हे मला तुमच्या चेहऱ्यावरून कळत आहे, यालाच अनुमान करणं असं म्हणतात. बाह्य कृतीवरून घडणारं अनुमान असंच असतं की हे मन जे मागचं आठवायला मागे गेलेलं आहे ते कशावरून दिसलं, माणसाच्या चेहऱ्यावरच ते कळत असत. आपण आठवून पहा, आतापर्यंत ज्या व्यक्तीला आपण कधीही भेटलेलो नाही आहोत, कोणत्याही रूपाने भेटलेलो नाही आहोत, अशी व्यक्ती कधीही आपल्या स्वप्नामध्ये येत नाही. कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये आपण त्या व्यक्तीची छबी बघितलेली असेल, कदाचित टीव्हीवरती पाहिली असेल, कदाचित सिनेमामध्ये पाहिली असेल, कदाचित प्रत्यक्षत्वाने त्या व्यक्तीची आपली भेट झालेली असेल, कदाचित कुणाच्या तरी वर्णनातून त्या व्यक्तीची एक रेखाचित्र आपल्या मनामध्ये निर्माण झालेलं असेल, पण कोणत्या ना कोणत्या तरी अशाच संस्कारातून आपल्याला ती व्यक्ती स्वप्नामध्ये दिसते. जी व्यक्ती अनभिज्ञ आहे, ज्या व्यक्तीच्या बद्दल आपण अनभिज्ञ आहोत, अशी कोणतीही व्यक्ती आतापर्यंत आपल्याला स्वप्नामध्ये दिसली नाही. म्हणजे स्वप्न सुद्धा कुठेतरी मनावर झालेल्या संस्कारांचाच एक परिणाम असतो. आणि या दृष्टीने आपण जर विचार केला तर आपल्याला हे ध्यानात येईल पटकन की सुषुप्ती अवस्थेमध्ये मनही नसतं, तो भाग वेगळा. वेदांताच्या दृष्टीने मन, इंद्रिय आणि प्राण हे सगळंच लय पावलेलं असतं. प्राण लय पावलेले असतात म्हणजे त्याची जाणीव नसते त्यावेळी, इंद्रिय लय पावलेली असतात, संस्कार लय पावलेले असतात. जागृतीमध्ये इंद्रिय, संस्कार आणि मन हे तिन्ही उद्भूत असतात. स्वप्नामध्ये संस्कार आणि मन एवढं उद्भूत असतं, इंद्रिय मात्र प्राणात लीन झालेली असतात आणि सुषुप्तीमध्ये हे सगळंच लीन झालेलं असतं. त्यामुळे तिथे काही दिसण्याचा प्रश्न येत नाही, दचकून जागवण्याचा प्रश्न येत नाही. एखादा मनुष्य स्वप्न अवस्थेमध्ये ज्या वेळेला बोलण्याच्या अवस्थेत नसतो तो शब्दाचा उच्चार कदाचित करत नाही, पण त्याची शारीरिक क्रिया आपल्याला हे दाखवून देते की याला काहीतरी भयानक स्वप्न पडलं, अंगाला घाम सुटलेला आहे, काहीतरी होत असेल, मला त्या तपशिलात जाण्याचं आता काही कारण नाही. त्यामुळे या मनाचा अभ्यास करत असताना या मनाच्या संबंधाने पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीनं मतं मांडलेली आहेत
मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून हे आपल्याला बोलतो की त्याच्यातून आपल्याला मनाचा निश्चित अभ्यास करता येईल का नाही माहीत नाही, पण त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या मनाच्या संबंधातले जे काही विरोध आहेत ते मात्र स्पष्टपणानं कळून येते. म्हणून एक उदाहरण म्हणून मी फक्त आपल्याला फ्रॉइड आणि जेक्सचं उदाहरण देईल. कोणी म्हणतात की हा मन म्हणजे ह्या हा अखंड प्रवाह आहे, आणि कोणी म्हणतं अखंड प्रवाह नाही तो 25% जाणीवेचा संबंध आहे, 5% जाणीवेचा संबंध आहे, उरलेला 95% अजाणीवेशी संबंध आहे. एका अर्थाने ते कदाचित बरोबरही असेल. आणि म्हणून नंतरच्या काळात फ्रॉइडची जी मतं प्रकट झाली त्या मतांमध्ये फ्रॉइडने हे स्पष्टपणाने मांडलंय की मनुष्य आपल्याला प्राप्त झालेल्या बुद्धीचा फक्त 5% भाग वापरतो, उरलेली 95% बुद्धी माणसाची गंजून जाते. आम्ही वापरतच नाही आहोत बुद्धी. ठीक आहे, जी काही असेल ते मला बुद्धीच्या संबंधाने अर्थ बोलायचं नाही, मला तिकडे यायचं, पण ते भारतीय मानसशास्त्राच्या आधाराने बोलतात. या 200 वर्षापासून मानसशास्त्राचा अशा पद्धतीने एक शास्त्र म्हणून विचार जरी झालेला असला तरी गेल्या 30-40 जास्तीत जास्त 50 वर्षांमध्ये याचा विचार करत असताना त्याला थोडीशी आधुनिकता प्राप्त झाली आणि या मानसशास्त्राला नीतीशास्त्रापासून, तत्वज्ञानापासून, समाजशास्त्रापासून, तर्कशास्त्रापासून वेगळं काढून नवीन शास्त्र जरी केलेलं असलं तरी नंतरच्या या 50 वर्षांमध्ये या मानसशास्त्राला पुन्हा एकदा त्या सगळ्यांशी जोडण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली. पूर्वी मानसशास्त्र हा तत्वज्ञानाचा एक भाग होता, नीतीशास्त्राचा एक भाग होता, आचरणाचा एक भाग होता, म्हणजे धर्मशास्त्राचा एक भाग होता. हे ठीक होत, मनाने चांगला विचार केला पाहिजे, मनातही पाप न आणलं पाहिजे, हे कदाचित त्या धर्मशास्त्रामध्ये येऊन गेलं असत होतं त्यावेळी. परंतु स्वतंत्र शास्त्र झालं, पण आता पुन्हा एकदा हेच मानसशास्त्र ज्या या सगळ्या शास्त्रापासून वेगळं काढलेलं आहे तेच मानसशास्त्र आता पुन्हा या सगळ्यांबरोबर जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि ही जी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यालाच आपण आधुनिक मानसशास्त्र म्हणायला. आता मानसशास्त्रामध्ये फक्त मनाचा विचार राहिलेला नाही, आपण आता मानसशास्त्राचे जर वेगवेगळे विभाग पाहिले, फॅकल्टीज जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर किती पद्धतीचं मानसशास्त्र आज आपल्या समोर आहे. शैक्षणिक मानसशास्त्र वेगळं, व्यावसायिक मानसशास्त्र वेगळं, पशु मानसशास्त्र वेगळं. काल आपण बोललो सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्र ज्याला म्हणतात ते थोडस वेगळं आहे, कौटुंबिक मानसशास्त्र वेगळं आहे. हे सगळं त्याच्यामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागलं. त्याच्यात चाइल्ड सायकोलॉजी अजून एक नवीन, आता नवीन फॅकल्टी, नवीन एक विचारधारा स्वतंत्रतेने अस्तित्वात आली. बालमानसशास्त्र लहान मुलांच्या संबंधाने एक काय होतं, काही काळाच्या थोडंसं मागे जर आपण गेलो, अर्थात मी हे थोडंसं वेगळ्याच भावनेतून आणि वेगळ्याच विषयाच्या संबंधाने बोलतोय पण तरी आता बोलायला मला हरकत नसावी, की पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, 40-50 वर्षापूर्वीच एखाद्या माणसाला सायकॅट्रिस्टची गरज आहे असं म्हटलं की लोकांना काय वाटायचं, त्याला वेळ लागला. पण आज मात्र ती सगळ्यांची अतिशय महत्वाची अशी गरज झाली आहे ना. आज कोणी वेळ लागलं म्हणून मानसशास्त्रज्ञाकडे जात नाही, सायकॅट्रिस्टकडे जात नाही. सायकॉलॉजी आणि सायकॅट्रिस्ट या दोन स्वतंत्रच गोष्टी आहेत, हा भाग वेगळा. परंतु याला सायकॅट्रिस्टची गरज आहे असं म्हटलं की लोकांना वाटायचं अरे याला वेळ लागला, याला न्या, येरवड्याला तरी न्या, ठाण्याला तरी न्या, तिथल्या त्या ह्याच्यामध्ये त्याला दाखल करा, असंच म्हटलं जात असायचे. परंतु आता विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण आला, चला सायकॅट्रिस्ट. एखाद्या माणसाला रोगाचा कंटाळा आला, चला सायकॅट्रिस्ट. एखाद्या माणसाला काम करण्यातला उत्साह संपला, चला सायकॅट्रिस्ट. म्हणजे सामान्य गोष्टी करता सुद्धा आज आपण सायकॅट्रिस्टकडे धावतो आहोत. याचा अर्थ त्या मानसशास्त्राची एक आवश्यकता या अर्थानं आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे आणि तशी ही निर्माण झाली त्याच्यामुळेच हे आधुनिक मानसशास्त्र वेगवेगळ्या विचारधारांमधून आता आपल्यापर्यंत पोहोचत आहे. कौटुंबिक मानसशास्त्र वेगळंच आहे, मास सायकोलॉजी वेगळीच आहे, सोशल सायकोलॉजी वेगळीच आहे. त्याचे सोशल सायकोलॉजी आणि मास सायकोलॉजीमध्ये सुद्धा फरक आहे. समाजाचं मानसशास्त्र हे दोन पद्धतीने हाताळलं गेलं आजच्या काळामध्ये. मला काही मानसशास्त्राचा माझा फारसा अभ्यास आहे अशातला भाग नाही आहे, परंतु संत महात्मे किंवा संत वाङ्मयातून प्रकट झालेली मतं आणि त्या अनुषंगानं केलेला मानसशास्त्राचा अभ्यास जर आपण लक्षात घेतला
तर मला संत वाङ्मय हे खऱ्या अर्थाने अधिक आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री आहे असं आता खात्रीपूर्वक वाटायला. निदान मागे मला माहिती नाही, पण हा विषय माझ्या समोर आल्यापासून मी जे पाहतो आहे त्याच्यावरून तरी माझं आता हळूहळू ते निश्चित मत व्हायला लागले. म्हणून मी पाश्चात्य मानसशास्त्रज्ञाचा किंवा मानसशास्त्राचा फार इथे आता विचार करणार आहे अशातला भाग नाही, पण जेवढा तेवढा विचार मला मांडणं आवश्यक वाटत आहे तेवढा तर मी निश्चित मांडणारच आहे. गंमत काय आहे की पाश्चात्य मानसशास्त्रामध्ये या मनाच्या व्यापाराच्या संबंधाने ज्या काही चर्चा झाल्या त्या मनाच्या संबंधाने निश्चित अशा निर्णयात्मक विचारावर येण्याकरता ज्या काही पद्धती अभ्यासल्या गेल्या त्याच्यामध्ये दोन चार पद्धती विशेषत्वाने मांडल्या गेल्या. आपल्याला कल्पना असेल अंतर्निरीक्षण पद्धत नावाची एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मी अगदी ढोबळमानाने पहिल्यांदा मानसशास्त्र हे काय प्रकरण आहे ते सांगतो. अंतर्निरीक्षण पद्धतीतून काय होतं, मन ही दृश्य वस्तू नाही आहे, त्याच्यामुळे कुठेतरी क्रियेच्या आणि शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला तिचं अनुमान करावं लागणार आहे. ते हे करत असताना स्वतःलाच अंतर्मुख करायचं आणि आपण कुठे चुकलो आहोत, आपण कुठे बरोबर आहोत, आपल्याला नेमकं काय वाटतं आहे याचा प्रांजळपणाने आणि प्रामाणिकपणाने अभ्यास करायचा. याच्याकरता इतरांकडे जाण्याची गरज नसते. ही अंतर्निरीक्षण पद्धत ही व्यक्तिगत मानसशास्त्राचा एक भाग असते. प्रत्येकाचं एक स्वतंत्र मानसशास्त्र आहे असं आज सांगितलं जातं. माझ्या मनामध्ये काही दोष आहेत, मला काही वाईट वाटतं आहे, मला काही त्रास होतो आहे, माझ्या काही प्रेरणा शक्ती माझ्या आता क्षीण झालेल्या आहेत, मला कुठल्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही, रस वाटत नाही, आणि मग कुणीतरी आपल्याला सांगता असं का होतं, जरा बघ बरं स्वतः स्वतः विचार करून, तुझा तू विचार कर म्हणजे तुला कळेल, आम्हाला कळणार नाही तुझ्या मनात काय चाललेलं आहे, असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला या गोष्टीचा विचार आपल्याला जास्त स्पष्टपणाने समोर येतो. ही अंतर्निरीक्षण पद्धत आहे. आपलं आपल्यालाच बघावं लागतं बऱ्याच वेळेला. अंतर्मुख हो आणि बघ काय चाललंय ते, तुझ्या मनाचे व्यापार काय चाललेत बघ, ओळख. हीच अंतर्निरीक्षण पद्धत जी पाश्चात्य मानसशास्त्रामधून आपल्या समोर आली, हीच पद्धत जुन्या काळामध्ये ध्यान या नावानं आपल्या पुढे आलेली होती. हे ध्यान करणं म्हणजे काय आहे, एका अर्थानं अंतर्निरीक्षणच आहे. माझ्या मनाच्या व्यापारांचं ते केलेलं एका अर्थानं अवलोकनच आहे. मग माणसं म्हणतातच ना, नाही अहो पहिल्यांदा पहिल्यांदा ध्यान लागतच नसतं, हळूहळू ध्यान लागतं. हे काय आहे, एकदा निरीक्षणाची सवय लागली की माणूस हळूहळू त्याच्यावर ताबा मिळवत जातो. त्या मनाचा विचार करायची एक सवय लागते, एक पद्धत आहे, आणि ती पद्धत सवयीनंच आत्मसात करता येते. मी अचानक डोळे मिटून बसलो मला ध्यान लागलं असं कुणाचंही आतापर्यंत झालेलं नाही, होण्याची शक्यताही नाही. इथे योग शिकवला जाईल अशा पाट्या वाचून जरी आपण योगशास्त्राच्या अभ्यासाला लागलात तरी हे शक्य नाही, त्याला वर्षानुवर्ष अभ्यास करावा. अंतर्निरीक्षण पद्धत ही अगदी एक सोपी पद्धत आहे. आम्ही महाविद्यालयामध्ये असताना आम्हाला हा विषय होता, त्याच्यामध्ये दोन विभाग होते, एक क्लिनिकल सायकोलॉजी आणि दुसरी इंडस्ट्रियल सायकोलॉजी. अशा दोन मानसशास्त्राचा स्वतंत्रतेने अभ्यास आम्हाला त्यावेळेला अभ्यासक्रमामध्ये होता. अर्थात आम्ही शिकलो काहीच नाही, हा भाग वेगळा. पण त्यावेळेला आम्हाला हे दोन विभाग करून दिले, एक क्लिनिकल सायकोलॉजी आणि दुसरी इंडस्ट्रियल सायकोलॉजी. दोन्हीकडे त्याची आवश्यकता, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्याचा एक विशेष विचार असतो. कारण माणसाचं मन इतकं परिवर्तनशील आहे, इतकं चंचल आहे. भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या दर्शनामध्ये क्षणभंगूर वादाचा जो विचार मांडला तो विचार मनाच्या बाबतीमध्ये जसाच्या तसा लागू पडावा असा आहे. त्यांनी दिलेलं उदाहरण फार चांगलं, क्षणभंग वादाकरता त्यांनी दिलेलं ते उदाहरण आहे, पण मला मनाकरता लावणं काही वाटत नाही. की प्रवाही पाण्यामध्ये नदीमध्ये जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्यावेळेला असणारं पाणी दुसरं पाऊल टाकताना असतं का, तर नसतं. ते पाण्याचा प्रवाह इतका वेगाचा आहे की ते पाणी पुढे सरकून जातं, नवीन पाणी येतं, तिसरं पाऊल टाकताना नवीन पाणी आलेलं असतं. तसे पहिली क्रिया एखादी करताना आपल्या मनाची जी अवस्था असते ती दुसऱ्या वेळेला असतेच असं नाही, ती तिसऱ्या वेळेला असतेच असं नाही. आमच्या क्रिया कदाचित सातत्यानं त्याच त्या घडत असल्या तरी आमचे मनोव्यापार तेच ते असतात असं मात्र आपल्याला कधीही म्हणता येत नाही.
ते मनोव्यापार त्याच्याकडून परिवर्तन होतच आहे. जसं सामाजिक परिवर्तन हा या जगताचा एक अपरिहार्य भाग आहे, तसं मानसिक परिवर्तन माझ्या व्यक्तिगत जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. ही परिवर्तन होतच राहणार आहे, त्याचा वेग आहे. चंचलम ही मम कृष्ण प्रमाथी बलवद्रुढम असं जेव्हा अर्जुन देवाला विचारतो गीतेमध्ये, त्यावेळेला देवाने दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. परमात्मा म्हणतात असंशयम महाबाह मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौते वैराग्येच्या वेळी येते. कदाचित गीतेमधल्या अर्जुनाचा एकमेव प्रश्न हा आहे की ज्या प्रश्नाला भगवंतानी दुजोरा दिलाय आणि तुझं म्हणणं बरोबर आहे ते म्हणतात. कारण गीतेमध्ये इतर वेळेला अर्जुनाने विचारलेल्या सर्व प्रश्नाला भगवंतानी उत्तर दिली, नाही तुझं मत असं आहे ते बरोबर नाहीये, हे चुकलंय तुझं, खरं मत असं आहे, खरं असा विचार करायला पाहिजे, असं म्हणून भगवंताने प्रत्येक वेळेला अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिली. पण मनाच्या संबंधाने जेव्हा अर्जुन म्हणतोय की देवा हे मन अत्यंत चंचल आहे, त्याला आवरायचं कसं, त्यावेळेला भगवान म्हणतात असंशय महाभाव, अर्जुन तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण मन आवरणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीच आहे. ही अंतर्निरीक्षण पद्धत हा एक भाग आहे. दुसरी एक अडचण याच्यामध्ये अशी आहे, अंतर्निरीक्षण पद्धतीमधली पहिली अडचण ही आहे की मन हे सातत्याने परिवर्तित होत आहे, त्यामुळे अंतर्निरीक्षण करताना ज्या पहिल्या क्षणामध्ये आम्ही स्वतःच्या मनाचं निरीक्षण करतो आहोत, त्याच्या दुसऱ्या क्षणी सुद्धा ते मन आम्हाला हवं तसा प्रतिसाद देत नाहीये, कारण ते बदललेलं आहे. आणि त्याचं परिवर्तन जर इतकं महत्वाचं आहे आणि ते सातत्यानं होतच होत आहे, तर या अशा परिवर्तनशील मनाचा आपल्याला निरीक्षणानं कुठलाही अभ्यास करता येत नाही. बदलणाऱ्या गोष्टीचा अभ्यास कसा होईल, हे बदलतं आहे एवढाच त्याचा अभ्यास करता येऊ शकतो, त्याच्याबद्दल निर्णयात्मक अशी कोणतीही मतप्रणाली आपल्याला सिद्ध करता येत नाही. बरं, त्याची दुसरी एक अडचण अशी, आत्मनिरीक्षण मी करायला बसलो गोष्ट खरी आहे, पण हे आत्मनिरीक्षण करत असताना आत्मनिरीक्षण करण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे हे जोपर्यंत माझं मन गृहित धरत नाही तोपर्यंत ते आत्मनिरीक्षण शक्यच होत नाही. आपण ही अडचण लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट करताना कुठेतरी मला हे कळलं पाहिजे. आज तुम्ही श्रोता म्हणून बसला आहात, मी वक्ता म्हणून बोलतो आहे. कदाचित मी वक्ता आणि तुम्ही श्रोता हे बदलही होऊ शकतात. तुमच्यापैकी कुणी वक्ता होऊ शकतो, मी श्रोत्यांच्या जागेवर जाऊन कधी बसू शकतो, हे परिवर्तन होऊ शकतं. आज तुम्ही श्रोते आहात, मी वक्ता म्हणून बोलतो आहे, पण आजच्या पुरता या 1.5 तासाकरता मला कुठेतरी माझ्या वक्तृत्वाचा अभिमान धारण करावा लागेल तर मला वक्ता म्हणून आपल्यासमोर काही मतं मांडता येईल. ऐकताना मी ऐकणारा आहे असं जोपर्यंत तुमचं मन घेत नाही तोपर्यंत तुमची श्रवण शक्ती ही योग्य पद्धतीने कार्य करणारच नाही. सीमेवर लढणारा सैनिक जोपर्यंत मी सैनिक आहे याचा अभिमान धारण करत नाही तोपर्यंत तो युद्धाकरता पुढे होऊच शकत नाही. एखादा शिक्षक जोपर्यंत मी शिक्षक आहे असा अभिमान धारण करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थ्याला नीट शिकवू शकत नाही. जर शिकवणाऱ्या शिक्षकाने मनाने हे स्वीकारलं की मी कसला शिक्षक, मी तर विद्यार्थीच आहे, तर तो विद्यार्थ्याला नाही शिकवू शकणार. एखाद्या सैनिकानेच असं म्हटलं मी कशाचा सैनिक आहे, मी तर खरं म्हणजे राज्यकर्ता व्हायला पाहिजे, तर तो आरामात झोपूनच राहील, तो सैनिक होऊच नाही शकणार. म्हणजे एखादी क्रिया करत असताना त्या क्रियेचा कुठंतरी त्या क्रियेची शक्ती माझ्यामध्ये आहे हा अभिमान आपल्याला धरता आला पाहिजे. कुठेतरी माझ्या मनाने ते गृहित धरलं पाहिजे की नाही मी हे करू शकतो, तरच मी ते करू शकेन, नाही तर मी नाही करू शकणार. मी हे करेन का नाही मला माहिती नाही असं डळमळीत जर माझं मन असेल तर ती क्रिया माझ्याकडून यथासांग होणार नाही, व्यवस्थितपणाने होऊ नाही शकणार. या विषयावर मी बोलू शकेन का नाही मला माहिती नाही असं जर मी पहिल्याच दिवशी म्हटलं असतं तर कदाचित मी दुसऱ्या दिवशी आपल्यासमोर येऊ नसतो. पण कुठंतरी मी तुमच्यासमोर बोलताना म्हणेन की हा विषय अवघड आहे, मला थोडीशी भीती वाटते, हे खरंच आहे. पण कुठंतरी मी माझ्या मनाला हे समजत असतो की नाही आपण प्रयत्न करू, हे होईल असा अभिमान जोपर्यंत मी धारण करणार नाही, ही शक्ती माझ्यामध्ये आहे असं मी गृहित धरणार नाही तोपर्यंत मला हे करता येणार नाही. मग अंतर्निरीक्षण पद्धतीमधली दुसरी अडचण ही आहे की मी अंतर्निरीक्षण करू शकतो असं जोपर्यंत माझं मन स्वीकारत नाही तोपर्यंत मला अंतर्निरीक्षण करता येत नाही. आणि ज्याचं मन हे स्वीकारू शकतं त्याला अंतर्निरीक्षण करायची गरज राहते. पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी ज्या पद्धती आपल्याला
मानसशास्त्र म्हणून समोर आणले आहे आणि त्या शास्त्राचं अवलोकन करण्याकरता त्या शास्त्राचं चिंतन कर मी याच्यात काय त्रुटी नाही दाखवत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो तो माझा अधिकार नाही आहे, परंतु मला संत वाङ्मय मोठा आहे हे सांगायचं असल्यामुळे मला इतर लहान आहेत हे सांगणं अपरिहार्य. अनेक वेळेला मी हा न्याय सांगितलेला आहे आणि पुन्हा सांगायला मला कोणताही संकोच नाही आहे. वेदांतामध्ये असा एक न्याय आहे की नहि निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम, असा एक न्याय आहे. नहि निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते, निंद्य पदार्थाची निंदा करण्याकरता माझे शब्द प्रवृत्त झालेले नाहीत, मग कशा करता स्तौतुम विधेयम, विधेयाची स्तुती करण्याकरता बऱ्याच वेळेला इतरांची निंदा करणं अपरिहार्य ठरत असत. कुणाला तरी नावं ठेवणं हा हेतू नाही. याच्याकरता मी उदाहरणही दिलं होतं आपल्या स्मरणात असावं कदाचित, माझ्या आहे म्हणजे वेदांतात किंवा तत्वज्ञानात हा विषय आलेला असल्यामुळे तत्वज्ञानातलंच उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, एक नाही. आपण मला सांगा, ज्ञान हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नाम महात्म्य सोडून बाकीच्या सर्व साधनांचा आपल्याला कुठेतरी साधनांचं न्यूनत्व दाखवलंच आहे की योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठ असं म्हटलं. योग किंवा तुकाराम महाराजांनी योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागली न सापडसी असं म्हटलं. याच्यामध्ये योगाची निंदा करणं हा ज्ञानवरांचा हेतू आहे. योगी या दुर्लभ होतो मी या देखील साजणी असं ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळेला योग्यांना जे बघता येत नाही ते मी पाहिलं म्हणजे योग्याची निंदा झाली कधी. योगियांची मानसे उमरडोनी जाय असं 9व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला भगवान बोलतात ती योगाची आणि योग्याची निंदा झाली का. ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः फार मोठे योगी आहेत, ते योग्याची निंदा करतील कशा करता आणि योगाची निंदा करतील कशा करता. 700 वर्ष संजीवन समाधीमध्ये असणारे ज्ञानेश्वर महाराज या योग साधनेची निंदा करतील का. अरे मुक्ताबाईंनी तर त्यांचं वर्णन करताना पहिला शब्द वापरला तो योगी पावन मनाचा असा आहे अपराधजनाचा. ज्ञानेश्वर महाराज हे पावन मनाचे योगी आहेत म्हणून मुक्ताबाई बोलतात. मग स्वतः योगी असणारे ज्ञानेश्वर महाराज योग्याची निंदा करतील का, योग साधनेची निंदा. निंदा करणं हा हेतू नाही आहे, पण भक्तीचं महात्म्य सांगायचं असेल तर इतरांना कमी दाखवणं हे त्यावेळेला अपरिहार्य असत. कारण तो ग्रंथ हा नामपर ग्रंथ आहे. ज्ञानपर ग्रंथ सांगायचा असेल अनुभवामृतामध्ये ज्ञानाचं महात्म्य. मग अनुभवामृताची आणि हरिपाठाची तुलना करणं वेडपणाचं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, म्हणून मी म्हटलं पुराणातलं उदाहरण जर सांगायचं झालं तर मी आपल्याला सरळ उदाहरण सांगतो. आपल्याला अनेक पुराणं कानावरून गेलेली आहेत, ऐकली नसली तरी निदान नावं तरी कानावरून गेलेली. गणेश पुराण आहे, शिवपुराण आहे, अमुक पुराण आहे, तमुक पुराण आहे, गरुड पुराण आहे, ही पुराणं आपण ऐकतो नेहमी. किती गंमत असते पहा. म्हणून ही पुराणातली वानगी पुराणामध्ये म्हणतात ना ते याच अर्थाने दुर्दैवानं ती वानगी आहे, वांगी नाही आहे. दुर्दैवाने लोक पुराणातली वांगीच म्हणतात. पुराणातली वांगी पुराणात कुठेही वांग नाही आहे. वानगी या शब्दाचा अर्थ आहे उदाहरण. वानगी दाखल म्हणतो ना आपण, उदाहरणादाखल वानगी असा तो शब्द आहे. वांगी असा शब्द नाही आहे. पण ते शास्त्रात रूढीर बनी असी या नियमाप्रमाणे ते बोलत 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 तीच रूढी होऊन जाते. नंतर कोणाला पुराणातली वांगी पुराण आहे, मी पुष्कळ शोधली वांगी जेव्हा मी पहिल्यांदा हे ऐकलं. पुराणातलं वांग नेमकं काय आहे बाबा, पुराणातली वांगी म्हणतात ते नेमकं काय, पण मला कुठेही सापडलं नाही. गणेश पुराणामध्ये एखादा राक्षस हा शंकराला कुठेतरी बांधून टाकतो, त्याची सुटका होऊ शकत नाही. मग भगवान शंकर गणपतीला आवाहन करतात, मग गणपती येतात आणि शंकराची सुटका करतात. हे गणेश पुराणात असं. शिवपुराणामध्ये नेमका तोच राक्षस गणपतीला बांधून टाकतो आणि गणपती शंकराला आवाहन करतात आणि शंकर येऊन गणपतीला सोडवतात अशी कथा सापडते. मग हे गणपतीला बांधायचं शंकराला बांधायचं त्या एकाच राक्षसाने आणि मग शंकराने गणपतीची आराधना करायची, गणपतीने शंकराची आराधना करायची, हे कसं आहे. याची संगती निदान तार्किक संगती तरी लागते का, तर लागत नाही. मग असं का सांगितलं जातं, गणेश पुराणामध्ये गणेशाचं वर्णन करायचं असतं म्हणून शंकराला बंधनात टाकावं लागतं आणि शिवपुराणामध्ये शिवाची स्तुती करायची असते म्हणून गणपतीला बंधनात टाकावं लागतं. नहि निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम,
विधेयाची स्तुती करण्याकरता बऱ्याच वेळेला तो देव असला तरी त्याची निंदा करणं जर भाग असेल तर मला पाश्चात्य मानसशास्त्राची निंदा करण्यामध्ये कोणताही संकोच वाटणार नाही, कारण मला संत वाङ्मयाचा गौरव करायचा. अर्थात मी ती निंदा निंदा म्हणून करतच नाही, किंवा त्यांच्यातल्या त्रुटी माझा तो अधिकारच नाहीये, कारण मी त्या शास्त्राचा तशाही अर्थाने अभ्यासक नाही, मी संत वाङ्मयाचा उपासक. असो, आत्मनिरीक्षण करणं ही एक पहिली पद्धत सांगितली, त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहे. बर, गंमत अशी असते, आता हे किती सांगितलं तरी कमी आहे, आत्मनिरीक्षण करणं हे सगळ्यांना शक्य आहे का? एखाद्या माणसाला, हा सामान्य मनुष्य आहे, आपल्याकडून काहीतरी चुकलंय हे त्याला कळतं, पण आत्मनिरीक्षण करण्याचं सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणी नसतं. आपली वृत्ती अंतर्मुख करण्याकरता आवश्यक असणारं सामर्थ्य जर सर्वांच्या ठिकाणी असतं तर या जगतामध्ये तत्वज्ञानाचा उदय झालाच नसता. या जगतामध्ये लोकांना काहीतरी संतांनी सांगावं याच्याकरता अवताराला येणं आणि एवढं वाङ्मय निर्माण करणं याची काहीच गरज राहिली नसती जर आत्मनिरीक्षण करणं सर्वांना सहज शक्य झालं असतं. आम्हाला आत्मनिरीक्षण करता येत नाही ही तर आमची अडचण आहे. बरं, ज्या अनुभवाच्या संबंधाने आम्हाला अंतर्मुख व्हायचं असतं त्या अनुभवाचं स्मरण आम्हाला पुन्हा अनुभवाचं पुनर्स्मरण करून देतं, त्या अनुभवाच्या तपशिलामध्ये जाण्यासाठी आम्ही तयार होतच नसतो. एखाद्या माणसाला हे कळलं की आपल्याकडून काही चूक झाली, आपल्यावर काही अन्याय झाला आणि म्हणून तो खचील झाला, कुठेतरी त्याला सांगितलं आंतरनिरीक्षण करा आणि आंतरनिरीक्षण करताना आपल्या बाबतीत काय घटना घडली आणि आपला कसा अपमान झाला ही घटना तो आठवून बघायला लागला की तो त्या अन्यायामध्ये अडकतो. हा अन्याय का झाला याच्या शोधाच्या मुळापर्यंत जाण्याची तसदी तो घेत नसतो. ही आंतरनिरीक्षण पद्धत ही एक पद्धत आहे. दुसरी एक पद्धत विज्ञानाकडून शास्त्रामध्ये आलेली आहे आणि ती पद्धत म्हणजे निरीक्षण आणि प्रयोग. मनाच्या संबंधाने प्रयोग करा, प्रत्येक वेळेला त्या प्रयोगाची निरीक्षण नोंदवून ठेवा आणि प्रत्येक प्रयोगामध्ये काय निरीक्षण आपल्या हाताला येतं त्याच्यावरून त्या मनाच्या संबंधाने योग्य अशा पद्धतीने निश्चय करण्याचा प्रयत्न करा, पण तो प्रयत्नच राहतो. मी पुन्हा एकदा त्याच विषयातली येईन. कदाचित विज्ञानामध्ये हे शक्य आहे. प्रयोग आणि निरीक्षण ही पद्धती विज्ञानामध्ये योग्य आहे, कारण तिथं प्रत्येकाचं मोजमाप आहे. आम्ल असं म्हणून जेव्हा एक तत्व आपण स्वीकारतो तेव्हा ते तत्व म्हणूनच प्रत्येक वेळेला आपल्या हातामध्ये येतं. परंतु मनाच्या संबंधाने आपण प्रयोग आणि निरीक्षण पद्धतीचा अवलंब करू तर मी पुन्हा तेच बोलेन, मन प्रत्येक वेळेला बदलतं, म्हणजे प्रत्येक वेळेचा त्याचा प्रयोग स्वतंत्र राहतो आणि प्रत्येक वेळेचं त्याचं निरीक्षण स्वतंत्र राहतं. जर प्रत्येक प्रयोग आणि निरीक्षणाचं आपल्या हातामध्ये येणारं उत्तर जर प्रत्येक वेळेला वेगळं असेल तर आपण निश्चय करू शकत नाही. कुठे ना कुठेतरी आपल्याला अंतरंगामध्ये काही उत्तर काही वेळेला समान आली पाहिजे, तरच एका निश्चयात्मक भूमिकेवर आपण जाऊ शकतो ना. प्रत्येक वेळेला उत्तर जर वेगळं येत असेल तर कोणताही निश्चय माणसाला करता येत नाही. मागच्या वेळेला मला परीक्षेमध्ये कमी गुण पडल्यामुळे माझ्या मनाची काय अवस्था झाली हे माझ्या 10वीच्या वर्षामध्ये मी काही प्रयोग केला काही निरीक्षणं केली आणि ती नोंदवून ठेवली, तर 12वीच्या परीक्षेमध्ये मला कमी मार्क पडले आणि म्हणून मी उदास झालो याच्या ज्या नोंदी असतात त्या नोंदीमध्ये फार फार म्हणजे आताचा शब्द वापरायचा झाला तर जमीन आसमानाचा फरक असू शकतो. कारण 10वीमध्ये कमी मार्क पडलेले असल्यामुळे 12वीला तो आपोआप निर्धावलेला असतो. मी निर्धारलेला हा शब्द जपूनच वापरतोय त्या अर्थाने. त्याची सवय झालेली असते त्यामुळे त्याची जी तीव्रता मनाला ज्या पद्धतीनं जाणवायला पाहिजे त्या पद्धतीनं जर जाणवत नसेल तर आपोआप त्याच्या येणाऱ्या नोंदी या वेगळ्याच येणार आहेत. कारण पुन्हा तेच आहे, आपल्या मनाची परिवर्तनशीलता, प्रत्येक क्षणी बदलणारं आपलं मन. 10वीच्या वर्गामध्ये आपल्या मना आपण विचार करून पहा ना, आपण विचार करून पहा, आत्ताच्या आपल्या अवस्थेमध्ये आपण विचार करून पहा. आपण 10वीला असताना आपण 12वीला असताना ज्या पद्धतीने आपल्याला परीक्षेचा ताण आला होता, सुदैवाने किंवा दुर्दैवाने आजच्या विद्यार्थ्याला त्याच्यापेक्षा जास्त ताण आहे.
त्या मनाने आपली दहावी फार सोपी होती, आपण आठवून पहा आपली बारावी फार सोपी होती, कारण 100% गुण त्यावेळेला कधीच मिळत नसत, मिळतच नसत. कमी गुणांवर समाधान मानण्याची त्यावेळची सवय आपल्याला आज उपयोगी पडली नाही. कसं का असेल ना, काही का असेल, पण आज ती सवय उपयोगात पडली, आपल्याला उपयोगाला आली आहे, काय काय असेल ना. थोडक्यात समाधान मानावं हे तत्वज्ञान त्यावेळेस पासून आपण स्वीकारले, ठीक आहे, मला त्याच्याबद्दलही काही नाही. आपल्याला त्यावेळेला ताण होता जो काही थोडाफार असेल. आज आपला मुलगा 12वीत आहे, आपण त्याला परीक्षेला जाताना सांगतो अरे काही ताण घेऊ नको, मग तू का घेतला होतास त्यावेळेला. आज आम्हाला त्याची 12वी डोळ्यासमोर ठेवताना, त्याच्या 12वीकडे बघताना आमच्या मनाच्या त्या धारणा निश्चित नाही आहेत ज्यावेळेला आम्ही 12वीला होतो त्यावेळेला त्या परीक्षेकडे बघण्याच्या आमच्या धारणा होत्या. हे परिवर्तन आहेच आहे ना. मग परीक्षण, निरीक्षण आणि प्रयोग या दोन्ही गोष्टी आम्हाला सातत्याने जर समान उत्तर मिळत नसतील किंवा काही उत्तर जरी त्याच्यातली समान येत नसतील तरी सुद्धा आम्हाला एका निश्चयात्मक भूमिकेवर येता येणार नाही. आणखीन एक पद्धत आपल्याला नंतरच्या मानसशास्त्रामध्ये रूढ झालेली दिसते की जिथे आपल्याला आपल्यापेक्षा कोणत्या तरी वेगळ्या व्यक्तीचं सहाय्य घेऊन आपल्या मनाच्या संबंधांना अभ्यास करावा लागला त्याला मनोविश्लेषण पद्धत असं म्हणतात. या दोन चार पद्धती आहेत, मला या सगळ्यात सांगण्यामध्ये आत्ताही काही फारसं तात्पर्य नाही. ही मनोविश्लेषण जी पद्धत आहे ही फ्रॉइडने पहिल्यांदा शोधली आहे. सिगमंड फ्रॉइड नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होऊन गेला की ज्याची मतं आज फार फार आदरानं स्वीकारली जातात मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये आणि ते एका अर्थाने योग्यही आहे. माणूस जन्माला येतानाच अंतःकरणामध्ये काम घेऊन जन्माला येतो आणि काम हा त्याचा स्थायी भाव असल्यासारखा असतो. अर्थात हे शब्द त्याचे नसले तरी त्याची मतं काय आहेत ती सांगतो. फ्रॉइड मांडलेली मतं आहेत ती स्वीकारण्यात आली नंतरच्या काळात. ती कोणत्या अर्थाने काय त्याचा तपशिलात जाण्याचं काही कारण नाही, मलाही तेवढी नीट आत्ता सांगता येणार नाही ती. परंतु ही मनोविश्लेषण पद्धत की जिथे आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी आपल्यापेक्षा जाणकार व्यक्तीचं सहाय्य घ्यावं लागतं आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला आपल्या मनाचं चिंतन आणि विश्लेषण करता येते. माइंड अनालिसिस ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये अनेक गोष्टी आहेत. मी पुन्हा आपल्याला दोष सांगत नाहीये, मी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मला संत वाचण्याकडे यायचं. माइंड अनालिसिस, सायको अनालिसिस अशा पद्धतीने ज्या भूमिका मांडल्या जातात त्याचा मोठा इतिहास आहे. त्या सायको अनालिसिसच्या संबंधामध्ये डॉक्टर ब्रुअर म्हणून एक सायको अनालिस्ट होऊन गेले. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या मनोरुग्णांच्या अभ्यासातून काही निश्चयात्मक असे मतं मांडण्याचा प्रयत्न केला. आपण जर वेस्टर्न सायकोलॉजीचा विचार केला तर काही काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टींचं नक्की त्या गोष्टींची नक्की कारण मीमांसा करताच येत नाही. ते आम्हाला जे शिकवलं होतं त्याच्यामध्ये त्या डॉक्टर ब्रुअरकडे एक मुलगी येत असे, एक मनोरुग्ण म्हणून मुलगी आहे. त्या मुलीचा रोग काय असावा आपलं काय अनुमान आहे? तिला दुसरा तिसरा काही रोग नव्हता. काचेच्या भांड्यातून पाणी पिताना ती थरथर थरथर कापायची घाबर. हा काय रोग आहे? त्याला शेवटपर्यंत त्याचं उत्तर सापडलं कुठेतरी. काय होतं आता पुन्हा तोच विषय आहे. ते नंतर त्याचा काही निर्णय घेतला गेला, काही शोध लावण्याचा प्रयत्न केला गेला. ती जी मुलगी होती असं सांगतात, ती जी मुलगी होती तिच्या मोलकरणीकडे कुत्रा होता आणि एकदा ती मोलकरणीला बोलवण्याकरता म्हणून तिच्या खोलीमध्ये गेलेली असताना तो कुत्रा काचेच्या भांड्यातलं पाणी पिताना तिने पाहिलं आणि कुत्रा काचेच्या भांड्यातून पाणी पितो हे तिच्या मनावर अशा पद्धतीनं बिंबवलं गेलं आणि ठसलं की आपण काचेच्या भांड्यातून पाणी पितो म्हणजे आता आपण नक्की कुत्रा होणार ही भीती तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि काचेच्या भांड्यातून पाणी पिताना ती घाबरायला लागली. ते काहीतरी मनोविश्लेषण त्याचं झालं असेल, काही अनालिसिस झालं असेल. आता मी थोडं वेगळं बोलतो
आणि पुन्हा इकडे येतो. काही गोष्टींचा तशा अर्थाने सायको अनालिसिस करून काही गोष्टींचा छडा लावणं बऱ्याच वेळेला शक्य होत नाही, पण भारतीय तत्वविचारामध्ये तशा पद्धतीचा विचार आणि तशा पद्धतीची अनुमानं करता आली. याचं कारण थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर तत्वज्ञानामध्ये आणि विचार प्रणालीमध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्माची भूमिका स्वीकारता आली की मग काहीतरी अनुमानं करणं त्या मानानं सोपं जातं. पाश्चात्य विचारामध्ये कुठेही पुनर्जन्म आणि पूर्वजन्म याचा विचार करण्याचं कारणच नव्हतं, आणि आपल्याकडे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, हे कुठेतरी त्याचा अनुबंध असतो, तो विचार आता करण्याचं कारण नाही. या पद्धती आहेत, परंतु हे सगळं करत असताना मी पुन्हा एकदा तिकडेच येतो, त्याच विषयाकडे येतो. हे सगळं करत असताना हे मन म्हणजे नेमकं काय आहे याची समाधानकारक व्याख्या कुणी केली? कुणी केलेली नाही, कुणीही ती केलेली नाही. आपण विचार करून पहा एकीकडे. आता मी थोडस भारतीय विचाराकडे येतो, संत वाङ्मयाकडे येतो. व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन, शैक्षणिक जीवन या सगळ्या अवस्थेतून आपण पुढे जातो आहोत. कदाचित कुणाचं शैक्षणिक जीवन आता संपलं असेल, म्हणजे आपण ज्याला शैक्षणिक म्हणतो त्या अर्थाने, तशा अर्थाने शेवटपर्यंत ते जीवन चालूच असतं, कारण अगदी वृद्ध झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर आपल्याला सांगतात हे सगळं घडतं. मनुष्य मनुष्य म्हणून जन्माला येतो. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर एक वाक्य फक्त बोलतो ते पूर्ण तात्विकच आहे, पण तरी आपण थोडंसं ऐकून ठेवा की आत्म्याचं अंतःकरणावच्छिन्न होणं यालाच जीव असं म्हटलं गेलं. एक साधं वाक्य आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने. परब्रह्माचं अंतःकरणावच्छिन्न होणं, अवच्छिन्न होणं म्हणजे संकुचित होणं, अंतःकरणाच्या दृष्टीनं संकुचित होणं यालाच जीव असं म्हटलं गेलं. या जीवाच्या ठिकाणी जे अंतःकरण सांगितलं गेलं, या अंतःकरणाचा विचार करत असताना या अंतःकरणाच्या कार्यावरून, या अंतःकरणाचे चार भाग केले गेले, कार्यावरून त्याला चार नावं प्राप्त झाली. मी आपल्याला हे सरळ सांगतो, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन म्हणजे काय? अंतःकरणच आहे. चित्त म्हणजे काय? अंतःकरणच आहे. बुद्धी म्हणजे काय? अंतःकरणच आहे. अहंकार म्हणजे काय? अंतःकरणच आहे. पण अंतःकरण ज्या वेळेला जे कार्य करतं त्या कार्यावरून त्या त्या वेळेला त्या त्या अंतःकरणाला ते नामाभिधान दिलं जात. म्हणजे काय? ज्या वेळेला अंतःकरण चिंतन करत असतं त्यावेळेला त्या अंतःकरणाला चित्त म्हणतात. ज्या वेळेला अंतःकरण निश्चय करत असतं तेव्हा त्या अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. ज्या वेळेला अंतःकरण संकल्प विकल्प करत असतं त्यावेळेला त्या अंतःकरणाला मन असं म्हणतात. आणि ज्या वेळेला अंतःकरण मला माझी जाणीव करून देत असतं त्यावेळेला त्या अंतःकरणाला अहंकार असं म्हणतात. या सर्वांच्याच ठिकाणी जीव जन्माला येतानाच अंतःकरण घेऊन येतो, आणि या अंतःकरणाचा विचार करत असताना त्याच अंतःकरणाला मन अशी एक संज्ञा प्राप्त झाली. मन मन म्हणजे काय? अंतःकरण या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला हरकत नाही. करण शब्दाचा अर्थ आहे साधन, अंतःशब्दाचा अर्थ आहे आतलं, आतलं साधन म्हणजे अंतःकरण. की ज्या अंतःकरणाच्या आधारानं आपली माणूस म्हणून ओळख पडते, ज्या अंतःकरणाच्या आधारावर आपण काही चिंतन प्रवृत्त चिंतनशील होऊ शकतो, ज्या अंतःकरणाच्या आधारावर आपण संवेदनशील आहोत हे आपल्याला दाखवता येतं, आपल्याला अनुभवता येतं. हे अंतःकरण जर माणसाच्या जीवनातून वजा केलं तर मनुष्य मनुष्य राहणार नाही, शरीर शरीर एक जड पदार्थ होऊन जाईल, प्रेत होऊन जाईल, शव होऊन जाईल, तो शरीर नाही राहणार, जीव नाही राहणार. माणसाच्या ठिकाणची चेतना त्याच्या अंतःकरणाच्या संबंधानेच विचारात घ्यावी लागते. अंतःकरण वजा करून जर चेतना प्राप्त करून किंवा चेतनेचा अभ्यास करायचा असेल तर त्याला जीव नाही म्हणता येईल. हा पूर्ण वेदांताचा विषय असा आहे. वेदांत आलाच आहे तर अधिक जास्त अवघड करतो.
अंतकरणाचा विचार टाळून चेतनेचा विचार करणं म्हणजे परब्रह्म चिंतन आहे. आणि अंतकरणासह चेतनतेचा चेतनेचा विचार करणं म्हणजे जीवाचं चिंतन करणं. एवढा फरक लक्षात घ्या. अंतकरण वजा करून जेव्हा तुम्ही चेतनतेचा विचार करता, चैतन्याचा विचार करता, त्यावेळेला आपण केवळ आणि केवळ परब्रह्म चिंतन करत असता. कारण परब्रह्माच्या ठिकाणी अंतकरणाचा स्पर्श नाही, अंतकरण नाही, कारण परिच्छिन्नता नाही. म्हणून मी म्हटलं मी अवघड करतोच आहे. पण जीवाचा विचार करताना मात्र आपल्याला अंतकरणाचा विचार करावा लागणार. ठीक आहे, आपण आता एवढाच विचार करा. मी व्याख्येकडे येतोच आहे मनाच्या. एक व्याख्या तर मगाशी मी बोलूनच आलो. मन बुद्धी चित्त अहंकार व्यक्ती एकच आहे, पण वेगवेगळ्या कारणावरून तिला वेगवेगळी नावं दिली जातात. आपल्या बाबतीत असं होतं बऱ्याच वेळेला. तसं एकच अंतःकरण असत. एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये जाऊन खुर्चीवर बसतो तेव्हा तो साहेब असतो, घरी येताना भाजी घेऊन येतो तेव्हा तो नोकर असतो, घरी आल्यावर मुलांना शिकवण्याकरता म्हणून बरोबरीनं घेऊन त्यांना गणित शिकवतो त्यावेळेला तो शिक्षक असतो. पुढचं बोलायचं कारण नाही आहे, सगळंच सांगावं असंही काही बंधन नाही आहे. मी कालच सुरुवातीला आपण सुज्ञ आहात हे बोलून दाखवलेलं आहे, त्यामुळे बाकीचा विचार मी आपल्यावर सोडतो. एक व्यक्ती ज्या पद्धतीचं कार्य करते त्या कार्यावरून त्या व्यक्तीला वेगवेगळी नावं दिली जातातच ना, जातात. तसंच अंतकरणाचं आहे. एकच अंतकरण आहे, पण संकल्प विकल्प करायला लागलं की त्याला मन म्हणतात. मनाचं हे कार्य आहे, या कार्यावरून मनाची ओळख होते. आता जे अंतकरण प्राप्त झालेलं आहे ज्याच्यामुळे आपली जीवदशा सिद्ध होते आहे, ती जीवदशा ओलांडून जाऊन कधीतरी आपल्याला ज्ञान संपन्न झालं पाहिजे. त्या ज्ञानाचा विचार करताना आपल्याला या अंतकरणाचा विचार करावा लागणार आहे. आणि त्या ज्ञानाकरता म्हणून जसा बुद्धीचा विचार आहे तसा मनाचाही विचार करावा लागतो. कारण का, ज्ञानाची प्रक्रिया ज्या वेळेला वेदांत बोलून दाखवतो त्यातही सांख्य दर्शन जे बोलून दाखवतं त्याच्यामध्ये ज्ञान न होण्याची जी कारणं सांगितली गेली आहेत त्याच्यामध्ये मन हे एक कारण सांगितलं गेलं. एक कार्य काय त्या संबंधामध्ये, अतिदुरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मनोअनवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात, समान अभिहारात च, अशी एक कार्य काय सांख्य दर्शनामध्ये. या कार्यकेमध्ये एक कारण सांगितलं, माणसाला ज्ञान का होत नाही. बऱ्याच वेळेला त्याच्या समोर घटना घडते, तो त्याचा साक्षी असतो, तो डोळ्याने बघत असतो, पण तरी तो म्हणतो की मला नाही कळत. विद्यार्थ्यांना शिक्षक गणित समजवून सांगत असतात, त्याला समजलं का समजलं का 100 विचारतात, पण शेवटी तरी तो म्हणतो मला नाही समजलं. तुला शिकवलेलं आहे, तुझ्या समोर सोडवलेलं आहे, तरी न कळण्याचं कारण काय आहे. एक कारण त्याच्याकरता सांख्यदर्शनाने सांगितलं, ते म्हणजे मनोअनवस्थानात. मन जर अनवस्थित असेल, अनवस्थित असेल म्हणजे जागेवर नसेल, तर ज्ञान होत नाही. मन जागेवर नसेल तर ज्ञान होणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे, आपल्याला कित्येक वेळेला याचे अनुभव येतात. मनुष्य काहीतरी बघत असतो, बघता बघता काहीतरी संदर्भाने कुठला तरी विचार करतो. आपल्याला टीव्ही बघताना वगैरे हे नेहमी येणारे अनुभव. टीव्ही बघणे हे कदाचित जास्त झालं. अरे व्याख्यान ऐकताना हे अनुभव येतात, मी जास्त वर्तमानात येतो. कुठेतरी एखादा विनोद होतो, श्रोते हसतात, आणि मग कुणीतरी विचारतं काय झालं, अरे तू तिथेच बसलायस मग काय झालं म्हणून काय विचारतोस. कारण एकच आहे, शरीर तिथं असतं, मन तिथे नसतं म्हणून. हे त्याचं कारण आहे. म्हणजे जशी जीवदशा सिद्ध होण्याकरता एका मनाची भूमिका, मनाची आवश्यकता सांगितली जाते, तसं त्या जीवदशेतून बाहेर पडण्याकरता सुद्धा कुठेतरी जे महत्वाचं आहे ते मनच आहे. मनाच्या भूमिका आपण लक्षात घ्या. मन नावाची दृश्य वस्तू नाही आहे, गोष्ट खरी आहे. मी अनेक वेळेला माझे काही डॉक्टर झालेले मित्र आहेत, आम्ही एकत्रित शिकलेलो आहोत, अजूनही आमची मैत्री सुदैवाने कायम येते डॉक्टर होऊ नये, कधीतरी भेट होते. मोठे सर्जन आहे, बायपास करतात, ओपन हार्ट सर्जरी करतात. मी अनेक वेळेला त्यांना विचारले, अरे तुम्ही हृदय एवढं फाडता, आतमध्ये आत हात घालता, सगळं बघता आतमध्ये, आत कॅमेरे घालता, ते सगळं लोकांना दाखवता,
हे सगळं करताना कुठेतरी मन नावाची काही इंद्रिय सापडलं का? आतापर्यंत हो म्हणून सांगणारा कोणी डॉक्टर मित्र माझा नाही, मला भेटलाही नाही असं कोणी डॉक्टर की हा आम्ही मन बघितलं की मन नावाचं असं इंद्रिय हृदयाच्या या कोपऱ्यामध्ये राहतं. मेंदू मेंदूची जागा ठरलेली आहे, हाताची जागा ठरलेली आहे, पायाची जागा ठरलेली आहे. मग मन सुद्धा एक इंद्रिय आहे. मनषष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थाने कर्षती हे जर इंद्रिय म्हणून सांगितलं गेलेलं असेल तर मनाची एक जागा पाहिजे की नाही शरीरामध्ये? जर डोळे नावाचं इंद्रिय आहे तर डोळ्याची एक जागा ठरलेली आहे, कानाची एक जागा ठरलेली आहे, प्रत्येक इंद्रियाची एक जागा ठरलेली आहे. माझे डोळे याच जागे असणं मला शोभून दिसत. काही वेळेला खालीवर होणं थोडंफार मी समजू शकतो. हा नाकाची जागा त्याच ठिकाणी आहे. हा नाक थोडस कमी जास्त मी समजू शकतो, परंतु ती जागा सुटत नाही ना, ती जागा नाही सुटत. तसं मन नावाचं इंद्रिय जर सगळेच मानतात, मनोविश्लेषकही मानतात, तत्वज्ञही मानतात, समाजशास्त्रज्ञही मानतात, सामान्य मनुष्यही मानतो, सामान्य माणसापासून ते तत्वज्ञानापर्यंत सर्वच जर मन नावाची काही वस्तू मानतात आणि इंद्रिय म्हणून मानतात, तर त्या इंद्रियाची एक निश्चित विवक्षित अशी जागा आपल्या शरीरामध्ये आहे का आणि ती कोणती? आत्तापर्यंतच्या मानसशास्त्रज्ञांनी याला कुठेही उत्तर दिलं नाही. कुठे मन? माझ्या हातात राहतं का, माझ्या बुद्धीत राहतं का, माझ्या हृदयात राहतं का, माझ्या पोटात राहतं का, माझ्या पायात राहतं? काही सांगता येत नाही. पण जाता जाता मला कोणी काही बोललं तर मन मात्र दुखत. जाता जाता मला कोणी काही टाचणी वगैरे टोचली तर माझ्या मनाला वेदना होतात. तू माझा जवळचा मित्र असून असा विश्वासघात करतोस, माझ्या मनाला लागलं म्हणजे नक्की कुणाला लागलं? त्याची नेमकी जागा काय? त्या मनाची नेमकी व्याख्या काय? आपण मन्यते आणे नाही ती वा मना हा अशी व्याख्या पाहून आलो, पण ती व्युत्पत्तीच्या दृष्टीने झाली, व्याकरणाच्या दृष्टीने झाली, आणि ती कदाचित एका अर्थाने बरोबर आहे की ज्ञानाकरता आपल्याला मन लागतंच आहे, ठीक आहे. जे आम्हाला ज्ञान करून देतं त्याला मन म्हणतात. पण ही व्याख्या जर मी करत असेल तर या व्याख्येची सिद्धी करून देण्याची जबाबदारी माझ्यावर येते. अरे मला ज्ञान करून देणारं मन जर असेल तर मला अज्ञान करून देणारं कोण? मग ज्ञान करून देणारं मन ही व्याख्या परिपूर्ण कशी मानायची? मी अज्ञानी आहे हे सुद्धा मला मनच सांगतं आणि मी ज्ञानी आहे हे सुद्धा मला मनच सांगतं. भेद निर्माण करणारही मनच आहे आणि अभेद निर्माण करणारही मनच आहे. तुम्ही आणि मी वेगळे हे कोण म्हणू शकतं? माझं मन म्हणतं हा वेगळा आणि तो वेगळा, हा गरीब हा श्रीमंत, हा उंच हा गुटका, हा अमुक हा तमुक, स्त्री हा पुरुष, मानसिक विकल्प आहेत हे सगळे. एका अर्थाने बघितलं तर मी आपल्याला याची उदाहरणं देतो. योग वासिष्ठामध्ये असं एक प्रमाण आहे, अयम निजहा परो वेत्ती गणना लघु चेतसा उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम आपल्या सगळ्यांना ज्ञान आहे. ही सगळी पृथ्वी म्हणजेच माझं कुटुंब आहे, माझं घर आहे या अर्थाने ते वापरलं जातं. विश्वचे माझे घर असं याच अर्थाने ते वसुधैव कुटुंबकम वापरलं जातं. अनेक संस्थांचं हे ब्रीदवाक्य तरी त्या संस्था निवडक लोकांकरताच काम करत. मोठी शोकांतिका असते काही काही वेळेला ब्रीदवाक्य आणि कार्य या दोघांमधलं अंतर फार मोठं असतं बऱ्याच वेळ. पण पूर्ण श्लोक असा आहे, अयम निज हा परो व्यक्ती, हा माझा हा परका व्यक्ती असं जाणणारा कोण असतो? गणना लघु चेतसा, ज्याचं मन संकुचित आहे तो म्हणतो हा माझा हा परका. पण उदार चरिता म्हणतो ज्याचं चित्त व्यापक आहे, ज्याचं मन व्यापक झालेलं आहे त्याच्याकरता मात्र वसुधैव कुटुंबकम, सगळी पृथ्वीच आपली असते. मूळ श्लोकाचा अर्थ असा आहे. हा श्लोक महाभारतातही सापडतो, हा श्लोक योग वासिष्ठातही सापडतो. वसुधैव कुटुंबकम ही माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ अनुवाद करताना विश्वचे माझे घर आईसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, तिथं चित्त शब्द वापरला. ज्ञानेश्वर महाराजांनी मती शब्द वापरला, पण चित्त आणि मती हे दोन्ही अंतःकरण म्हणूनच घ्यावं लागतं. मती म्हणजे बुद्धी, चित्त काय बुद्धी काय, अंतःकरणच म्हणून अंतःकरणच आहे.
ज्याचं मन संकुचित आहे तो माझा म्हणजे भेद निर्माण करणारं मनच आहे. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्य. हे कोण करत? माझं मन म्हणतं की हा माझा आहे आणि हा दुसऱ्याचा आहे, कारण हाही मुलगा आहे आणि हाही मुलगाच आहे. माझ्या शेजारचा माझ्या मुलाचा मित्र हाही त्याच्याच वयाचा आहे. मग माझ्या मुलाच्या संबंधानं जी आत्मीय भावना माझ्या अंतःकरणामध्ये असते तो त्याच्याच वयाचा आहे, त्याच्या बरोबरीचाच आहे, दोघांची जन्मतारीखही एकच आहे. मग त्याच्याबद्दल ती आत्मत्व भावना का राहत नाही? कारण मन मला सांगतं की तो आपला नाही आहे. म्हणजे भेद निर्माण करणारही मनच आहे आणि भेदातून आपल्याला अभेदात आणणारही शेवटी मनच आहे. मी त्याच्याकरता प्रमाण घेऊन जातो. गीतेमध्ये आपण चला, सुख दुःखे समी कृत्वा लाभ लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. भगवंताच्या मुखातून अर्जुनाला उपदेश. सुख दुःखे समी कृत्वा, अर्जुना सुख दुःखांना समान कर. लाभा लाभो समूह कृत्वा, लाभा लाभा लाभ आणि हानीला समान कर. जया जयो समूह कृत्वा, जय आणि पराजय यांना समान कर. आता समव कृत्वा हे जेव्हा भगवान बोलून दाखवतात तेव्हा ते समान करायचं कसं? सुख आणि दुःख यांना समान मानायचं कसं शक्य आहे? दुःख हे शेवटी मला कुठेतरी उदास करत असतं आणि सुख मला कुठेतरी प्रफुल्लित करत असतं. हा परिणाम जर वेगळा असेल तर त्या दोन्ही क्रियांना मी समान मानू कसं? सुख आणि दुःख दोन्ही समान कोण मानत असं? सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ते वेगळं, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ते वासुदेव वेगळा तो. परंतु सुख आणि दुःख दोन्ही समान मानायचं, जय आणि पराजय दोन्ही समान मानायचं, लाभ आणि हानी दोन्ही समान मानायचं कसं शक्य? कोणत्या अर्थाने शक्य? गीतेवरच्या कोणत्याही भाष्यकाराने हे समान मानायचं एवढंच सांगितलंय, पण मानायचं कसं याच्यावर खुलासा केला नाही. तो खुलासा केला ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांची या श्लोकाच्या खालची पहिली ओळी आपण पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभही न धरावे मना माझी संत. हे मना माझी हा जो शब्द आहे तो मला विशेषत अधोरेखित करायचा. भेद निर्माण करणारं जर मन असेल तर त्या दोघांना समान करणारं सुद्धा मनच आहे. समकृत्वा कोण करेल असं? अरे मन करेल. आपलं आपल्या पराजयाला सुद्धा जया एवढं समान मानता आलं पाहिजे आणि आपल्या जयाला सुद्धा पराजया एवढं समान मानता आलं पाहिजे. स्थितप्रज्ञ व्हायचं असेल, या सगळ्या बंधनातून बाहेर पडायचं असेल आणि भारतीय तत्वज्ञानाला अपेक्षित असणारं मानवी जीवन आपल्याला जगायचं असेल तर त्याच्याकरता मना माझी या शब्दाला टाळून आपल्याला चालणार नाही. भेद निर्माण करणारं मन आहे. आम्हाला मोक्ष करून प्राप्त करून देणारं मन आहे. आम्हाला बंधनात टाकणारं मन आहे. आम्ही मानलं म्हणून आम्ही बंधनात आहोत. आम्ही जर मानलं तर आम्ही कोणत्याही बंधनात नाही आहोत. मला हे वारंवार सांगण्यात आलंय, तू दहावीतच, तू बारावीतच, अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. माझ्या मनाला हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आलंय म्हणून मी म्हणतो की मला बारावीत अभ्यास केला पाहिजे. व्यवहाराच्या दृष्टीने ती किती योग्य आहे याची चर्चा मला करायचीच नाही, कारण माझा विचार आत्ता व्यवहाराचा चाललेलाच नाही. माझा विचार वेगळा आहे थोडासा. जुने कीर्तनकार एक दृष्टांत देत असत, मनैव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो, याच्याकरता एक दृष्टांत देत असत. जर गमतीचा दृष्टांत आहे कीर्तनकारांनी दिलेला आहे या पार्श्वभूमीवरच आपण ऐकला पाहिजे. या विचाराच्या पार्श्वभूमीवरच आपण तो ऐकला. जुने कीर्तनकार असा दृष्टांत देत असत की कोणताही शहाणा कुंभार आपल्या गाढवाला बांधत नसतो. शहाणा कुंभार आपल्या गाढवाला बांधत नाही, किंवा जो कुंभार गाढवाला बांधून टाकतो त्याचा व्यतिरेक किंवा व्यत्यास. जेव्हा त्याला लक्षात येतं की आपल्याकडची माती संपलेली आहे आणि उद्या आपल्याला माती आणणं भाग आहे,
तेव्हा ते गाढव कुठेतरी बाहेर गावात चरत असतं, संध्याकाळी तो जातो त्या गाढवाचा कान पकडून आणतो त्याला आणि अंगणात आणून एरवी त्या गाढवाला बांधण्याकरता जी खुंटी रोवलेली असते त्याच्या जवळ फक्त त्या गाढवाला उभं करतो, बांधत नाही, उभं करतो, त्याच्या पायाजवळ बसतो आणि त्याच्या पायाभोवती नुसता असा हात फिरवतो. गाढवाला वाटतं आपण बांधले गेलेलो आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गाढवाची नातेवाईक किंवा मित्र मंडळी त्याला बोलवायला येतात, चला जायचंय आपल्याला. तो सांगतो नाही नाही मी बांधला गेलेलो. ते निघून जातात. कुंभार हे विसरून गेलेला असतो. जेव्हा सकाळी त्याला माती आणायला जायचं असतं त्यावेळेला तो ते मातीच्या गोण्या त्या गाढवाच्या पाठीवर ठेवतो आणि त्या गाढवाला ढकलतो, चल बाबा. गाढव जातचं हलत नाही कारण त्याला हे माहिती आहे की आपण बांधले गेलेलो. कुंभारालाही कळत नाही एरवी आज्ञाधारक असणारा हे गाढव आज आपल्या बरोबर काय येत नाही. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे नाही हे गाढव आहे हे आपण विसरलो. म्हणून तो कुंभार काय करतो, पुन्हा त्या गाढवाच्या पायाजवळ बसवतो आणि उलट्या बाजूने हात फिरवतो. मग गाढवाला कळतं की आता आपण सुटले. मग ते गाढव त्याच्या बरोबर जात. दृष्टांतामध्ये फक्त गाढव असा शब्द मुद्दा हा आहे की बंधन करणारी दोरी नाहीच आहे आणि त्याला सोडवणारी ही दोरी नाही. मग रात्रभर मी बंधनात आहे हे त्याला कुणी सांगून दिलं? फक्त मन आहे. त्याच्या मनाने हे स्वीकारलंय की मी बंधनात आहे आणि त्याच्या मनाने हे स्वीकारलंय की मी आता मुक्त आहे. मानसशास्त्रामध्ये हा एक प्रयोग आहे. याच अर्थाने आपण कल्पना करा की आपण घरामध्ये आहोत, घरात कोणीही नाहीये, आजूबाजूला कोणती घरं नाहीये, अगदी शेतामध्ये कुठेतरी आपलं एकमेव घर आहे आणि त्या घरामध्ये आपण एकटेच आहोत. सगळेच लोक घराच्या बाहेर पडलेले, बाहेरून कुलूप लावून गेलेले आणि घरात कोणीही नसताना आपण एकटे असताना त्या घराला अचानक आग लागली. बाहेर जाण्याकरता दुसरा दरवाजा नाही आहे, खिडक्यांमधून बाहेर पडता येत नाही आहे, वर जाण्याकरता जिना नाही आहे, शिडी नाही आहे. जिथून बाहेर पडावं असं वाटतं आहे त्या दरवाजाच्याच ठिकाणी मोठी आग लागलेली आहे. कुणाशी संपर्क साधण्याकरता कोणतंही संपर्काचं माध्यम घरामध्ये आपल्या हातामध्ये उपलब्ध नाही आहे. आजूबाजूला कोणीच राहत नाही आहे. आपण आरडाओरडा केला तरी कुणाच्या कानावर आपला आवाज जाऊ शकत नाही आहे आणि घर तर असं धडाडून पेटलेलं आहे. तर अशा पेटत्या घरातून बाहेर पडण्याकरता आपण काय करू शकतो? मानसशास्त्राने विचारलेला प्रश्न आहे. ही एक परीक्षा आहे की या अशा धडधडत्या पेटलेल्या घरातून बाहेर पडण्याकरता आपल्याकडे उपाय काय आहे. आपण आरडाओरडा केला कुणाला ऐकू जात नाही आहे, कुणाला आपण फोन करू शकत नाही आहोत, कुणाला ती आग दिसत नाही आहे, जवळपास कुणीही नाही आहे, बाहेर पडण्याची कोणतीही शक्यता नाही आहे, खिडकीतून बाहेर पडता येत नाही, वरच्या मजल्यावरती जाता येत नाही आहे, ज्या दरवाजातून बाहेर पडावं दरवाजालाच आग लागलेली आहे आणि तो दरवाजा बाहेरून कुलूप लावून बंद केलेला आहे. एक अस्वस्थता निर्माण होते. मी कसं बाहेर पडणार, कसा आपण विचार तरी करू कसं बाहेर पडणार, कसं पडता येत नाही. पण या पडण्याचा एक उपाय आपल्याकडे आहे. विचार करून बघा. आपण धडाडून पेटलेलं घर आहे, मला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, अशा वेळेला आपण बाहेर कसे पडाल? मी सांगतो आपल्या. अशी जर परिस्थिती आली तर मला आठवा काय सांगितलं होतं आपण विचारा. माझ्याकडे एक उपाय, मी तो उपाय आपल्याला सांगतो. अशी जर परिस्थिती आहे की घर पूर्ण पेटलेलं आहे, बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही आहे आणि अशा वेळेला आपल्याला तर बाहेर पडायचं आहे, काय करावं? काही नाही, कल्पना करणं बंद करा. कारण मी सुरुवातीला आपल्याला हे म्हणालो की आपण कल्पना करा घर पेटलेलं आहे, तुम्ही कल्पना बंद करा घर
शांत आहे, ते पेटलेलं नाही आहे. आम्ही कल्पना करतो आणि मनानं हे मानतो की माझं घर पेटलेलं आहे आणि विनाकारण अस्वस्थ झालो ना मिनिटभर, कसं बाहेर पडू, काय होईल माझं, काही होत नाही, काही होत नाही. मी जागेवर बसून कल्पना बंद करणं एवढंच माझ्या हातात असतं आणि ते सर्वश्रेष्ठ असतं, कारण ती कल्पना, ते संकल्प, ते विकल्प करणारं मनच आहे. या मनाच्या निश्चित हे मनाचं सगळं प्रारूप आपण डोळ्यासमोर ठेवा, हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की कोणीही मनाची व्याख्या करत नाही, मनाचं स्थान आमच्या शरीरात कुठे हे सांगितलं जात नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं आहे. 13व्या अध्यायामध्ये मनावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी या मनाच्या संबंधानं जे बारकावे सांगितलेले आहेत ते कोणत्याही मानसशास्त्रज्ञाने आतापर्यंत आपल्या समोर आणलेले नाही. काय मनाची व्याख्या, मनाशी मी आपल्याला बोलून आलो. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे, जयाचे निसंगी जीव दशा असो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे वाया मन हे नाव, त्याला उगीचच मन हे नाव आलंय. एरवी जर बघितलं तर ती कल्पना आहे, पण खरं जर त्याला बघितलं तर जयाचे नि संगे जीव दशा वस्तू, वस्तू शब्द वेदांतामध्ये ब्रह्म या अर्थाने वापरला जातो. हा शब्द ब्रह्म या अर्थाने वापरला जातो. वस्तू शब्दाचा अर्थ वेदांतातला ब्रह्म. परब्रह्माला सुद्धा जीवदशा ज्याच्या संगतीने प्राप्त होते त्याला मन म्हणतात. त्याच्या संगतीत गेलो जीवदशा प्राप्त होते म्हणजे काय, परिच्छिन्नता प्राप्त होते. मनाच्या संगतीत गेलेला मनुष्य लहानच होणार, तो मोठा होऊ शकत. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिका आपण बघा. एरवी ती कल्पना आहे, मन ही कल्पना आहे काय, कल्पना नाही आहे. बऱ्याच वेळेला योगीचा अर्थ सांगताना किंवा मन ही एक कल्पना आहे, कारण ती दृश्य नसल्यामुळे तिला कल्पना मानावं लागतं. अरे दृश्य नसलेली वस्तू कल्पनाच असते असं नाही आहे. फुलाचा सुगंध दृश्य नसतो, पण फुलाचा सुगंध म्हणजे कल्पना नसते ना, कारण ती अनुभवाला येते. कदाचित डोळ्याला दिसत नसेल, पण आमच्या घ्राणेंद्रियाला त्याचा अनुभव आहेच ना, इंद्रियजन्यता आहेच ना त्याला. तसं मन कदाचित आम्हाला दिसत नसेल, पण मनुष्य हे बोलून दाखवतो ना, तरी माझ्या मनाला वाटलंच होत हे म्हणतोच ना आपण. बरं एवढंच म्हणत नाही, त्या मनाचे विभागही आपण करतो. माझं एक मन म्हणत होत, किती आहे बाबा तुला, माझं एक मन म्हणत होत असं करू नको म्हणून, पण दुसऱ्या मनाने सांगितलं कर कर, काही बिघडत नाही. म्हणजे एकच मन कुठेतरी आपल्याला करायला लावतं आणि तेच मन आपल्याला करू नको हे सांगत असतं. आपल्या मनाला दोलायमान, आपल्या विचाराला दोलायमान ठेवणं हे ज्याचं काम आहे त्याला मन म्हणतं. एरवी कल्पना आहे ती. एरवी म्हणजे कधी, ज्या बऱ्याच वेळेला हे घडतं, आमच्याकडूनही घडतं, म्हणजे आमच्याकडून म्हणजे आमच्याकडूनच घडतं. मन ही एक कल्पना आहे, कशातून, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे, नाही असं. एरवी कल्पना म्हटलंय तिला. एरवी शब्द ज्या वेळेला वापरला जातो, विशेषतः ज्ञानेश्वरमध्ये, त्यावेळेला तो अपवाद म्हणून विचारात घ्यावा लागतो, तो विकल्प म्हणून विचारात घ्यावा लागतो, ती वस्तुस्थिती म्हणून स्वीकारता येत नसते. मी आपल्याला साधं सरळ उदाहरण देतो जे सर्वज्ञान आहे. लोकांचा असा एक भ्रम आहे, बऱ्याच लोकांचा, की ज्ञानेश्वर महाराज इतके नम्र आहेत, म्हणजे हा भ्रम नाही आहे, मी पुढे जे बोलतो तो भ्रम आहे, हे सत्यच आहे, वस्तुस्थितीच आहे. ज्ञानेश्वर महाराज इतके नम्र आहेत, इतके नम्र आहेत, की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःला मूर्ख म्हटलंय. काय प्रमाणे, एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेकू तरी संत कृपाधीपकू सोजवळू असे, बरोबर, हे त्याला प्रमाण दिलं जातं. आता मला सांगा, एरवी तरी मी मूर्ख असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेव्हा एरवी शब्द ज्या अर्थी वापरला गेला तेव्हा त्या अर्थी त्याच्या आधी काहीतरी म्हटलं गेलं असेलच की नाही, काय म्हटलं गेलंय. ज्ञानेश्वर महाराजांचा आधीचा भाव पहिल्या अध्यायातला असा आहे की महाभारतावर किंवा गीतेवर भाष्य करणं हे फार अवघड आहे, पण मला एक फार मोठा आधार आहे, जेणे बोले मी सधुरू, ज्या आधारावर मी बोलतोय, काय गुरुकृपा, हा माझा असणारा फार मोठा आधार आहे, आणि त्या गुरुकृपेच्या आधारावर मी बोलतो आहे, आणि या गीतेवर भाष्य करणं मला त्या गुरुकृपेच्या आधारावर शक्य आहे. एरवी म्हणजे जर ती गुरुकृपा माझ्यावर नसती, एरवी मी मूर्ख ठरलो असतो.
ज्या अर्थी गुरु कृपा आहे म्हणतात त्या अर्थी मी मूर्ख नाही हे आपोआप सिद्ध होत नाही का? एखादा मनुष्य जेवायला बसला, त्याला आग्रह करून वाढणारा त्याचा मित्र जवळ आहे, तो म्हणतो घे रे, तुला आवडतात म्हणून हा पदार्थ आवडतो म्हणून हा पदार्थ केला, घे ना. तो म्हणाला खाल्लं असता रे, एरवी हा पदार्थ मी शिल्लक ठेवला नसता पण सध्या आजारी आहे. एरवी आणि सध्या या दोन गोष्टींचा विचार करा ना. मी एरवी मूर्ख ठरलो असतो कधी, जर माझ्यावर गुरुकृपा नसती तर मी एरवी मूर्ख ठरलो असतो, पण माझ्यावर गुरुकृपा आहे हे मी जर बोलून दाखवत आहे तर त्याचा अर्थ मी मूर्ख ठरत नाही आहे हे ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. पण आम्ही नेमका त्याचा उलटा अर्थ करतो. ज्ञानेश्वर महाराज किती नम्र आहेत, स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. स्वतःला मूर्ख म्हणून घेण्याकरता एक चाणाक्षपणा लागतो, ज्ञानवर आहे तेवढ्या वागण्या स्वभावाचे नाही आहे. आमचं काय, आम्ही मूर्ख माणसं असं म्हणायला एक चाणाक्षपणा लागत असतो, एक व्यावहारिक हुशारी लागत असते. ज्ञानेश्वर महाराज त्या अर्थाने आम्हाला फसवत नाही. मी मूर्ख नाही, एरवी पदातून जसा अपवाद सांगितला जातो तसं वाया मन हे ना एरवी कल्पनाची सावे. अरे ती एरवी कल्पना आहे. कधी जर आम्ही जीवदशेच्या संघात आलो नसतो तर ती मन ही कल्पना आहे. जर आम्ही परब्रह्म आहोत तर जगच कल्पना आहे, मनाचं काही घेऊन बसलं. देह हीच कल्पना आहे. जर परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आमच्या ठिकाणी असेल तर परब्रह्म सोडलं तर बाकी सगळ्या कल्पनाच आहेत ना. कारण जिथं आम्हाला ज्ञानानं सर्वत्र एकत्वाचा अनुभव येतो तिथं भेद ही कल्पनाच मानावी लागेल की नाही? सर्वत्र एकत्वाचा अनुभव येणाऱ्याला भेद ही कल्पनाच आहे. आज आमच्याकडे असे काही समाज सुधारक होऊन गेले, सुदैवाने आमचा भारत देश स्वतंत्र झाला आणि अशी मंडळी आमच्या देशात होती म्हणून आज आमचा देश एक चांगला देश म्हणून नावरूपाला. मी सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही, घेण्याचं काही कारणही नाही. पण या मंडळीने केलं काय? आम्हाला हे समजून सांगितलं की अरे हा लहान आणि हा मोठा हा भेद काल्पनिक भेद आहे बाबा, कोणी लहान नाही कोणी मोठं नाही. आज आम्ही हे अभिमानानं म्हणू शकतो की नाही आम्ही सगळे समान आहोत, सगळ्यांना समानत्वानं सगळं मिळालं पाहिजे. भेदाच्या ज्या भूमिका आम्ही आतापर्यंत कुठेतरी एका वेगळ्या दडपणाखाली घेऊन वावरत होतो ते दडपण त्या मंडळीने आम्हाला बाजूला टाकायला सांगितलं. अर्थात या निमित्तानं सगळाच भेद गेला असं मी म्हणत नाही. जातीभेद गेला पण गरीब श्रीमंत भेद राहणारच ना, तो राहणारच आहे. जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत हे हा भेद राहणारच. नाही ते मोठी माणसं आहेत आपण कसं त्यांच्या जवळ जायचं, हे राहणारच. नाही तो काय क्षुल्लक माणूस आहे, हे राहणारच. काही भेद हे जात नसतातच. काय असत आता हा एक स्वतंत्र समाजशास्त्राचा विषय आहे, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादी व्यवस्था जर आपल्याला चालवायची असेल आणि त्या व्यवस्थेतून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कोणतीही व्यवस्था ही भेदाशिवाय सिद्ध होत नसते. ऐका, आम्हाला जर व्यवस्था करायची असेल तर आम्हाला भेद ठेवलेच पाहिजे. मी साधी उदाहरण आपल्याला देतो. आपल्या घरात लग्न आहे, लग्नामध्ये पाहुणे येणार, त्यांच्या जेवणाचं बघावं लागणार, त्यांच्या आहाराचं बघावं लागणार, त्यांच्या निवासाची भूमिका जबाबदारी घ्यावी लागणार, त्यांच्या इकडून तिकडे जाण्याकरता वाहनांची जबाबदारी घ्यावी लागणार, त्यांना अमुक करावं लागणार, त्यांना तमुक करावं लागणार, त्यांना योग्य वेळेला पाणी मिळालं पाहिजे, त्यांना योग्य वेळेला चहा मिळाला पाहिजे. मग घरामध्ये आपण काय करतो? चार भाऊ असतात, ते म्हणतात तू जेवणाचं बघ, तू त्यांच्या येण्या जाण्याचं बघ, तू त्यांच्या चहा पाण्याचं बघ, तू त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेचं बघ. राहण्याच्या व्यवस्थेत लागलेला जो मनुष्य असतो तो जर म्हणायला लागला मी व्यवस्था बघतो पण त्यातल्या त्यात त्यांच्या जाण्या येण्याचे बघतो, तो म्हणतो तू ह्याच्यात लक्ष नको घालू, तू तिकडचं बघ, तू माझ्यात नको गोंधळ निर्माण करू. हा भेद जोपर्यंत आपण भाऊच आहेत, सख्खे भाऊ आहेत, पण त्यांना वेगळं केल्याशिवाय व्यवस्था लागत नसते. कारण कोणतीही व्यवस्था जी आम्हाला विकासाकडे नेते ती कुठल्या ना कुठल्या भेदावरच उभी असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण विचार करून बघायला पाहिजे कोणतीही व्यवस्था भेदावर आहे. हा, त्या व्यवस्थेचा हेतू सिद्ध झाल्यानंतर तो भेद बाजूला टाकावा लागतो, तो मात्र प्रांजळपणाने टाकला पाहिजे हेही तेवढंच. लग्न वगैरे संपल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या गावी गेल्यानंतर मुलगा मुलगी आपल्या कामाला लागल्यानंतर
जरी तो म्हणायला लागला नाही नाही मला लग्नात काम दिलंय मी फक्त निवासाचंच बघणार मी फक्त झोपेचंच बघणार मला जेवणाचं वगैरे सांगू नका तर भावाचं चालेल का? एरवी लग्न झाल्यानंतर तुम्ही चौघे समानच आहात. त्यांनी आता ह्याचं बघावं त्यांनी जेवणाचं बघावं त्यांनी निवासाचं बघावं हे त्या व्यवस्थेपुरतं होतं त्या कामापुरती ती व्यवस्था लावलेली होती. आमच्याकडे वर्णाश्रम पद्धती होती भेदाचीच पद्धत आहे. आमच्याकडे जाती व्यवस्था होती भेदाचीच पद्धत आहे. आमच्याकडे आश्रम व्यवस्था होती आजही आहे अंशत भेदाचीच पद्धत आहे. पण ही भेदाची पद्धत कशा करता कुठेतरी या समाजाला एक विशिष्ट पद्धतीची दिशा मिळावी याच्याकरताच होत ना. हा आता कालाच्या ओघामध्ये ते सगळंच जर बाजूला पडलं असेल तर त्या व्यवस्थेला बाजूला ठेवण्याचं औदार्य सुद्धा त्याच मोठेपणानं आपल्याला दाखवता आलं पाहिजे. हा प्रश्न पुन्हा स्वतंत्र आहे, तो विचार पुन्हा स्वतंत्र आहे. पण जोपर्यंत तो कुणीतरी व्यवस्था स्वच्छतेचं काम कुणीतरी करायचं कुणीतरी रक्षणाचं काम करायचं कुणीतरी ज्ञानदानाचं काम करायचं कुणीतरी अर्थव्यवस्था बघायची हे केल्याशिवाय चार भाऊ मिळून एक लग्न व्यवस्थेत पार पाडू शकत नाही. मला त्या व्यवस्थेत अडकायचं नाही मला फक्त तो भेद सांगायचा. आम्हाला हे सगळं करून देणार कोण आहे? अरे मनच आहे. पण ते कधी जर आम्ही जीवदशा स्वीकारू तर जर आम्ही जीवदशाच स्वीकारणार नसू आणि आम्ही त्या एकाच व्यापक परब्रह्म तत्वाच्या बोधावर अडून होणार असू तर मन हीच काय आमचं शरीर आमचं शरीरच काय दृश्य असणारं जग सुद्धा हे कल्पना ठरणार. व्यायामन हे नाव एरवी कल्पनाची सावे एरवी कल्पना आहे पण जयाची सगळी जीवदशा वस्तू ही मात्र वस्तुस्थिती आहे. मनाची अशा पद्धतीची व्याख्या संत वाङ्मयाने आपल्या समोर आपल्याला आणून दिली. हे मन आहे गोष्ट खरी आहे. कुठे आहे मनाचं स्थान काय? ज्ञानेश्वर महाराज त्याचं स्थान सांगतात. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिली संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. कोण मनाबद्दल एवढं बोलते? आपलं आपली इंद्रिय आणि आपली बुद्धी या दोन्हीच्या सांधीत ते मन राहत असत. आता ते शोधून काढा घरी गेल्यावर. मला सगळं सांगायला आता वेळ नाही. मनाचं स्थान सांगितलं मनाची व्याख्या सांगितली मनाचं कार्य काय नुसता मनोव्यापार असं म्हणून आपल्याला मनाला टाळता येणार नाही. मनाचे व्यापार काय असतात मन काय काय करू शकतं मन किती व्यापक होऊ शकतं आणि मन किती संकुचित होऊ शकतं. दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेणे इतपत ते सूक्ष्मही होऊ शकतं आणि फिरण्याकरता त्याला त्रैलोक्य कमी पडावं इतकं ते व्यापकही होऊ शकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ती भूमिका आपल्यासमोर ठेवली. काय करतं मनाचं कार्य काय? जर त्या मनाला रजोगुणाच्या खांदी तरळत असे असं म्हणून जर त्या मनाचा आम्ही स्वीकार केला तर ज्ञानेश्वर महाराज त्या मनाचं कार्य आपल्याला सांगतात. जे प्रवृत्तीशी मूळ कामाजयाचे बळ जे अखंड श्रेयसळ अहंकार असे. आता या सगळ्याचा विस्तार मला करायचं कारण नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वैत जेथ उठी अविद्या जेणे लाठी इंद्रिया माझी इंद्रिया इंद्रिया ते लोटी विषया माझी. आमच्या इंद्रियांना विषयामध्ये ढकलून देण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते मन करत. मी आपल्याला याची सोपी उदाहरणं सांगू शकतो. मधुमेह झालेला मनुष्य एकूण 23 पद्धतीचे मेह आयुर्वेदाने माणसाच्या शरीराच्या संबंधाने सांगितले. त्याच्यातला एक मधुमेह आहे बाकीचे प्रमेह वेगळे मेह वेगळा प्रमेह वेगळा आयुर्वेदाच्या दृष्टीने. आम्हाला एक मधुमेह माहिती आहे पण मधुमेह म्हटलं तर डायबिटीस कळतं का? हे कळतं डायबिटीस. मधुमेह झालेला मनुष्य साखर खाली विकार निर्माण झाला ठीक आहे जे काही झालं असेल ते असेल. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात आणि अनेक मधुमेह झालेल्या अनेक माणसांचंही प्रांजळ कबुली देऊन त्यांनी हे कबूल केलेलं आहे सांगितलेलं आहे की मधुमेह झाल्यानंतरच गोड फार खावं खरं खोटं माहीत नाही पण असं म्हणतात की मला पूर्वी इतकं गोड खावं वाटत नसेल पण मधुमेह झाल्यानंतर फार खावं वाटायला लागलं. साखरेची कमी असेल काय असेल त्याची वैद्यकीय कारणं मला शोधायचं कारण नाही. उदाहरण सांगतो काय मनुष्य त्याला डॉक्टरनी सांगितलेलं आहे की तुम्ही गोड खाणं बंद करा. इन्सुलिन घेऊन सुद्धा तुमची साखर ताब्यात येत नाही आहे कमी होत नाही आहे तुम्ही पूर्ण गोड खाणं बंद करा. त्याला गोड आवडतं. आता बऱ्याच वेळेला
लोक असं त्याला पर्याय शोधतात, काही होत नसतं, डॉक्टर म्हणतच असतात, ठीक आहे, मला काही म्हणायचं नाही. काही काही लोक तर त्याच्या पुढे असतात. याला आपल्याकडे अडचण काय आहे, कोणत्या गोष्टीत धार्मिक भावना जोडल्या जातील हे सांगता येते. फार विचित्र गोष्ट, कुठल्या गोष्टीला. मला एकाने सांगितलं, पंढरपूरला आले होते, मी जेवायला बसल्यानंतर स्वाभाविक त्यांना गोड वाढणं सुरू झालं. मी सांगितलं आहे पण त्यांना गोड वाढू नका, त्यांना मधुमेह आहे मला माहिती आहे, डॉक्टरने त्यांना अगदी बजावून सांगितलेलं आहे की गोड खाऊ नका. त्याने मला सांगितलं, महाराज असं काही नसतं, पंढरपूरला आल्यावर साखर वाढत नसतं, हे कुणी सांगितलं, कशा करता, कुठला डॉक्टर हे म्हणू शकतं. प्रत्यक्ष पांडुरंग जरी समोर येऊन उभा राहिला तरी गोड खाल्ल्यावर साखर वाढतच असते. आम्ही कशाला धार्मिक दृष्टीने बघू हे सांगताच येत नाही आम्हाला. पंढरपूरला आल्यावर साखर वाढत नसते, पंढरपूरला माणसं मरत नाही, असं काही नसतं. डॉक्टरने सांगितलेलं नाही नाही खाऊ नका खाऊ नका. पण गंमत अशी असते, सगळ्यांच्या पानामध्ये तो गुलाबजाम वाढलेला असतो. याला माहिती असतं की आपल्याला खायचा नाहीये. डॉक्टरने आपल्याला अगदी पूर्ण बंधनात ठेवलेलं आहे, काटेकोर बंधन पाळायला सांगितलेलं आहे, आणि तरी सुद्धा तो म्हणतो एक वाढा पाक काढून टाका, कोरडा वाढा. कोरडा खाल्ल्याने साखर वाढत नाही असं वाटतं, वाढतच असते. कारण गुलाबजाम हा पदार्थच असा आहे की त्याच्या बाहेरच्या पाकाचा फार विचारच नसतो, त्याच्या आत किती मुरला आहे त्याच्यावरच त्या पदार्थाची सिद्धता आहे. त्यामुळे तो म्हणतो बाहेरचा पाक काढून टाका, अरे पण आत आहेच ना. आता मला मुद्दा एवढाच आहे माझा की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे इंद्रिया ते लोटी विषय माझी. मला माहिती आहे की मी हे खाणं योग्य नाही आहे, तरी सुद्धा इतरांच्या पानामध्ये बघत नाही ना, एक वाढाच मला राहावतच नाही. आमच्याकडे ग्रहस्थ होते, आंब्याच्या दिवसामध्ये आंबे खायचे, त्यांना आंब्याशिवाय एक दिवस गेला. स्वाभाविक ते साखर वाढली सगळं झालं, डॉक्टरने सांगितलं आंबे खाऊ नका. किती खाता, तो म्हणाला रोज एक डझन. डॉक्टरने सांगितलं अजिबात खाऊ नका, घरी गेल्यावर सांगितलं, डॉक्टरने सांगितलं फक्त तीनच खा. बायको बिचारी बोलली होती, तिने विश्वास ठेवला. झालं ते तीन खायला लागल्यानंतर स्वाभाविक साखर वाढलीच. पुढं पुढं तर त्या आंब्याच्या उष्णतेने आणि त्याच्या साखरेमुळे ते इतकी साखर वाढली की डॉक्टरने त्यांना सांगितलं आहे बा आता जर तुम्ही एक जरी आंबा खाल्ला तरी सुद्धा तुम्ही मराल, लक्षात ठेवा. घरी आला, बायकोने सांगितलं काय म्हणाले, तर म्हणाले नाही डॉक्टरने सांगितलं फक्त दोनच पोळी खा. बायकोला वाटलं एका वेळेला दोन पोळी, पुन्हा साखर वाढली. डॉक्टरने सांगितलं आहे बा आता शक्य नाही, तुम्हाला दवाखान्यात राहावं लागेल, मी तुम्हाला घरी सोडणार नाही. तो म्हणाला नाही नाही मला आंब्याशिवाय जमणार नाही. डॉक्टर म्हणाले अहो तुम्ही मराल, त्यांनी काय सांगावं. तो म्हणाला आंबा न खाता जगण्यापेक्षा आंबा खाऊन मेलेलं काय. बुद्धीनं कळतं की आपण मरतो आहोत, तरी सुद्धा त्या खाण्याची जी जी जे काही तीव्रता आहे, खाण्याची जी अपेक्षा आहे, मला शब्द वापरायचा नाही आहे पण तरी सुद्धा जी लालूच आहे ती कशामुळे निर्माण झाली. ज्ञानेश्वर महाराज फक्त त्याचं उत्तर देतात, दुसरं तिसरं काही नाही. जे इंद्रिया ते लोटी विषय माझी ते मन आहे. मन सांगत काही होत नसतं रे तू खा, मर पण खा. मनाने हे धाड समजा दिलं ना, हे या एका अर्थानं आपण जर विचारात घेत गेलो तर या मनाच्या व्याख्याच आहे. जे आम्हाला विषयामध्ये लोटून देतं, जे इंद्रियांच्या खांदी तरळत असेल हे मनच आहे. जे परब्रह्माला सुद्धा जीवदशेला आणतं ते मनच आहे. व्यापकाला सुद्धा परिच्छिन्न करतं ते मनच आहे. या मनाच्या व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे जे बुद्धीचं दार ज्ञानाकरता उघडं ठेवलेलं असतं त्या ज्ञानाचा तो दरवाजा आतून कडी लावून बंद करण्याचं जे काम करतं त्याला मन म्हणतात. बुद्धीचा दरवाजा बंद करून टाकण्याचं काम मन करतं. म्हणून बऱ्याच वेळेला मन, आता याची उदाहरणं मला देत बसायचं नाही, मी किती सांगू तरी ते कमी. या मनाचं कार्य मोठं विचित्र आहे. शरीराचा आणि मनाचा असा नित्य सहचर्याचा संबंध कोणी मानसशास्त्रज्ञ अथवा तत्वज्ञ स्वीकारत नाही. जिथं आपलं शरीर असेल तिथं मन असेल सांगता येत नाही, ते राहतं शरीर पण शरीर सोडून कधी जाऊ शकत. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय मन कैसे केवळ
पाहतरी न सापडे एरवी राहता वेळा थोडे त्रैलोक्य येईल. याला फिरायला गेलं तर त्रैलोक्य कमी पडतं. हे मन काय करेल सांगता येत नाही. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा मन हे निश्चळ राहील तरी आम्हाशी साम्य होईल, ते विशेषही न घडायला तयार आहे. मन हे निश्चळ राहील आम्हाशी साम्य होईल. आमचं मन शांत झालं देवामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय? मी पुन्हा पहिल्या विचाराकडे येतो, काही फरक राहणार नाही. म्हणून संत वाङ्मयांनी या मनाच्या संबंधानं जे भाष्य केलेलं आहे, त्या मनाची व्याख्या, त्या मनाचं स्वरूप, त्या मनाचं कार्य एवढंच सांगून संत वाङ्मय थांबत नाही. आणखीन एका गोष्टीचा फक्त उल्लेख करून आजच्या पुरता मी थांबेन. मनाच्या संबंधानं विश्लेषण खूप केलं गेलं, जे पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनीही केलं आणि भारतीय तत्वमीमांसेमध्येही केलं गेलं. मी याच्यामध्ये कुठेही आत्ता पातंजली योगसूत्राचा आणि योगशास्त्राचा कुठेही विचार करतच नाही. मला आता दुसरी एक भूमिका महत्वाची मांडायची आहे, ती ही आहे की मनाचं विश्लेषण कदाचित पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी खूप केलं आणि जे मानसशास्त्राच्या अभ्यासाकरता दिशादर्शक म्हणून पुढे जगताकरता उपयोगी ठरलं हेही खरं आहे. परंतु ह्या मनाची चंचलता, या मनाची कार्यशैली, या मनाची कार्यप्रवणता, या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतरही कोणत्याही पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी या मनाला ताब्यात ठेवण्याचा उपाय कधीही सांगितलेला नाही, जो भारतीय संत वाङ्मयामध्ये आपल्याला निश्चिततेने पाहायला सापडतो. मनाचं विश्लेषण करणं वेगळं आणि त्या मनाला ताब्यात ठेवण्याकरता सांगितली जाणारी उपाययोजना वेगळी. काय जास्तीत जास्त फरक पडतो? तुम्ही आत्मनिरीक्षण करा, आत्मनिरीक्षणामध्ये माझं हे चुकलं हे कळल्यानंतर ते करू नका, म्हणजे तुमच्याकडून चूक होणार नाही. इतकं सांगणं म्हणजे हा कायमस्वरूपी उपाय नाही. मानसशास्त्राचा विचार करत असताना जेव्हा मनाचं अस्तित्व ज्या अर्थाने स्वीकारलं जातं आणि सुखदुःखाकरता एकच मन ज्या वेळेला कारण आहे असं सांगितलं जातं, तेव्हा स्वाभाविक ही अपेक्षा आहे की त्याच्यातल्या सुखदुःखातल्या दुःखाला कायमची निवृत्त, सुखदुःखातल्या दुःखाची कायमची निवृत्ती करणं, याच्याकरता सुद्धा त्या मनाचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. परंतु तशा अर्थाने कायमस्वरूपी उपाययोजना प्रयोग आणि निरीक्षणाच्या पद्धतीतही आपल्याला सापडत नाही. मनोविश्लेषकांच्या भूमिकेतूनही आपल्याला ती पूर्णत्वाने प्राप्त होत नाही आणि अंतर्निरीक्षणातूनही आपल्याला ती मिळत नाही. ज्या पद्धतीने हे उपाय सांगितले गेले त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने काही उपाय आपल्याला संत वाङ्मयातून सांगितले गेले. मन ही गोष्ट वाईट नाहीये ना, नाही, पण तिला चांगलं म्हणण्याकरताही मन धजावत नाही. किती गंमत आहे बघा, माझ्या मनाला चांगलं म्हणण्याकरता माझंच मन तयार होत नाही आणि माझंच मन माझ्या मनाला चांगलं म्हणायला तयार होत नाही, याच्यातच माझ्या मनाचा किती प्रामाणिकपणा आहे हेही कळतं. त्याला मी त्याची उपयुक्तता आहे पण त्याला आपल्याला मोकळं सोडता येत नाही. याच्याकरता त्या मनाचा नुसता अभ्यास करून चालणार नाही, त्या मनाचं नुसतं स्वरूप सिद्ध करून चालणार नाही, त्या मनाची कार्यशैली ओळखून चालणार नाही. त्या मनावर काहीतरी ताबा मिळवण्याकरता, ते मन जर वाईट असेल तर त्या मनाला कुठेतरी चांगलं करण्याकरता, ते जर रजोगुणाच्या खांदी तरळत असेल तर कुठेतरी त्याला सत्वगुणाच्या खांद्यावर आणून ठेवण्याकरता आणि कुठेतरी त्या सत्वगुणातून गुणातीत होण्याकरता त्या मनाला काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या उपायांची चर्चा ही मात्र बाहेर कुठेही दिसत नाही, जी भारतीय तत्वविचारामध्ये आपल्याला विशेषत्वाने दिसते आणि ती केलेली मीमांसा, तो केलेला विचार हा संत वाङ्मयाने आपल्याला अधिक सोपा आणि अधिक सरळ करून आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे. आधुनिक मानसशास्त्राचा विचार करताना संत वाङ्मय, मी आता मानसशास्त्राचा फक्त विचार केला, आधुनिक मानसशास्त्राचा विचार करत असताना जेव्हा आपण एक सामाजिक भूमिका त्याच्यातली स्वीकारतो, एक कौटुंबिक भूमिका स्वीकारतो, एक शैक्षणिक भूमिका स्वीकारतो, या सगळ्यामध्ये मनाचं स्थान हे जर निश्चित आहे तर या सगळ्या कामाच्या किंवा या सगळ्या कार्याच्या आणि या सगळ्या क्षेत्राच्या कुठल्या तरी यशाकरता आणि परिपूर्णतेकरता त्या मनावर काही संस्कार आणि त्या मनाला विशेष पद्धतीनं वळवतं आपल्याला जमलं पाहिजे, त्याला विशेषत्वाने ताब्यात ठेवता आलं पाहिजे. त्याच्याकरता उपाय काय? ते अनेक उपाय सांगितले गेले असतील, त्याच्याकरता काय असेल तो विषय स्वतंत्र आहे. पण अंतर्निरीक्षण असेल, प्रयोग आणि निरीक्षण असेल, किंवा मनोविश्लेषण असेल, किंवा आणखीन काही पद्धती असतील, मी ढोबळमानाने सांगितले आणखीन काही पद्धती असतील, या सगळ्या पद्धतींपेक्षा सुद्धा या सगळ्या पद्धतीमध्ये
मनावर ताबा मिळवावा कसा हा उपाय मात्र संत वाङ्मय सोडून कोणी आपल्याला तशा अर्थाने सांगत नाही. संतांनी मात्र ते उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. उपाय काय आहेत याची चर्चा नंतर. परंतु आधुनिक मानसशास्त्रात शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आधुनिक मानसशास्त्रातल्या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला संत वाङ्मयामध्ये केलेली दिसून येते. आणि तशा अर्थाने बघितलं तर या मनावर मिळवल्या गेलेल्या मिळवल्या जाणाऱ्या ताब्याचा विचार किंवा मनावर जे प्रभुत्व मिळवलं जाईल त्याचा विचार करत असताना ज्या उपायांची चर्चा झाली ते उपाय हे शेवटी आपलं व्यष्टी आणि समष्टी जीवन कल्याणापर्यंत नेणारे उपाय आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कदाचित मी या अभिनिवेशात नक्की नाही आता या क्षणी तरी नक्की नाही की कुठेतरी असा एक संस्कृतीचा अभिनिवेश असतो कुठेतरी एका तत्वज्ञानाचा तो अभिनिवेश असतो की जे जे कुठं कुठं चांगलं दिसतं ते आमच्याकडे आधीपासून आहे हे दाखवण्याची एक सवय लागते. एक माणसाचा स्वभाव असतो. तुमच्याकडे अरे ते आमच्याकडे आधीपासून आहे वेगळा तुमच्याकडे हे आहे ना ते आमच्याकडे पुराणात आधीपासून आहे म्हणजे आम्ही आधीपासूनच हुशार आहोत असा अभिनिवेश मी आत्ता तरी बाळगत नाही. पुण्यातून आलेलो असलो तरी मी पुन्हा पुन्हा हे सांगणार आम्ही आधीपासूनच हुशार आहोत असं मला म्हणायचंच नाही. परंतु संत महात्म्याने त्याच्याकरता मानवी मनाचा ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि त्याचं प्राकट्य करताना त्या मनाला ज्या पद्धतीनं आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे त्याचा विचार करणं मला खूप आवश्यक वाटतं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण आता बोलून आलेलो आहोत ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण बोललेलो आहोत की त्याच्याकरता काय काय आहे कोणकोणत्या पद्धतीनं एक व्यावसायिक मानसशास्त्र काय सांगतं कुटुंब मानसशास्त्र काय सांगतं शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला संत वाङ्मयामध्ये कुठे दिसतं त्याचे जे काही बारीक बारीक संदर्भ आहेत फार विस्तारानं नसले तरी सुद्धा त्याचा एक विशेष विचार संत वाङ्मयामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि त्या अर्थाने विचार केला तर मानवी मन जे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असतं आणि विविध क्षेत्रातल्या बंधनाचा आणि मोक्षाचा विचार आपल्या समोर ठेवतं विविध क्षेत्रातल्या उच्च नीचतेच्या विचारांचा विचार आपल्या समोर ठेवतं त्या मनाला कोणत्या विशेष पद्धतीनं आपल्याला वळवत आलं पाहिजे हे संत महात्म्य संत वाङ्मय आपल्याला सांगतं. आणि त्या दृष्टीनं विचार केला तर ही मानसशास्त्राची गंगोत्री मानायला हरकत नाही. पण गंगोत्री आहे म्हणजे पुन्हा कालचा विचार आपण डोळ्यासमोर ठेवा ते विचार पुन्हा नव्यानं आलेले आहेत असं समजण्याचं कारण नाही. नव्या पद्धतीनं आपल्यासमोर प्रकट झालेले आहेत असं आपण मानलं पाहिजे. त्या नव्या पद्धतीने संतांनी कोणत्या भूमिकेतून ते आपल्यासमोर ठेवलं कारण समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार स्वतंत्र आहे पण प्रत्येक व्यक्तीला समाज म्हणून पाहिला तर त्याच्याकरता केला जाणारा विचार स्वतंत्र आहे. याच्याकरता अधिकाराचा विचार करून भेदांची चर्चा करून विविधतेमध्ये असणाऱ्या एकवाक्यतेचा विचार करून आणि एकवाक्यतेमध्ये दिसणाऱ्या विविधतेचा विचार करून संतांनी आपल्याला ज्या पद्धतीनं वेगवेगळे उपाय सांगितलेले ते प्रत्येक उपाय आपण करून बघितले पाहिजेत असा कोणताही भाव संतांनी व्यक्त केला नाही. पण त्याच्यातला कोणता उपाय आपल्याकरता उपयुक्त आहे याचा विचार मात्र आपण करावा ही संतांची अपेक्षा आहे. अनेक उपाय सांगितले गेलेले पण सगळेच उपाय आपण करून बघावे अशी अपेक्षा नाही. याच्यातला जो उपाय आपल्याला करणं श्रेयस्कर आहे आपल्याला करणं सहज आहे आणि ज्या उपायामध्ये आपलं मन रमू शकतं असाच उपाय आपण केला पाहिजे. आणि त्या अर्थाने संतांनी आपल्याला ते उपाय सांगितलेले आहेत. मानसशास्त्राची जी अपेक्षा मूलभूत अपेक्षा आहे मी मगाशी कालही बोललो शेवटी आणि आजही सुरुवातीला मी हे बोललो की कोणत्याही शास्त्राची मूलभूत अपेक्षा मानवी जीवनाचं समाधान एवढीच असते. मग ते मानसशास्त्र असू देत ते तर्कशास्त्र असू देत तत्वज्ञान असू देत अथवा शिक्षणशास्त्र असू देत मूल हेतू एवढाच आहे माणसाचं जीवन तृप्त व्हावं समाधानी व्हावं परिपूर्ण व्हावं. आणि मानसशास्त्राचीही ती जर अपेक्षा असेल तर त्या दृष्टीनं मनाचा विचार संतांनी कोणत्या अर्थाने केलेला आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याचं शेवटचं सत्र माझ्या हातामध्ये आहे त्या सत्रामध्ये त्या उद्याच्या व्याख्यानामध्ये केवळ आणि केवळ संत वाङ्मयाचं चिंतन करत असताना त्या संत वाङ्मयाचं चिंतन करताना मला त्या उपायांचा थोडासा विचार अधिक अंशानं करायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो उपाय जरी अनेक असले तरी उपायांचा हेतू मात्र एकच आहे तो म्हणजे तुमचं आणि माझं जीवन सुख समाधानाने युक्त असावं तृप्त असावं परिपूर्ण असावं हाच मानसशास्त्राचा हेतू आहे. तो हेतू जर संत वाङ्मयातून सिद्ध होत असेल तर आपल्याला त्या गंगोत्रीचा विचार करणं शक्य आहे. त्या गंगोत्रीचा विचार मी उद्याच्या व्याख्यानामध्ये करतो. आत्तापुरता मी इथे थांबतो आहे. धन्यवाद.